Hello students, myself Mr. R.M. Wagh, working as a lecturer in Swedish College of Engineering, Pandharpur. Today we are going to study our new chemistry topic, that is biomolecules. So let's see what is biomolecule. Biomolecules are nothing but organic compounds present as essential component of living organism, that is they are required for their growth and maintenance. Manje biomolecule manje generally kay? All those organic compounds which are present in living being and also they are required for their growth and maintenance. Manje organic compound je living organism madhe present astil ani te tyancha growth ani maintenance sathi garjeche ahet te generally kay astat biomolecule ase apan kay kartoy consider karu shaktoy. Tyamadhe example apan baghu shaktoy. For example carbohydrates, fats, proteins, nucleic acid and so on example tya thikani kay karto apan biomolecule che consider karu shaktoy. In this chapter we will see one by one examples and its relevant properties. So first of all we will see carbohydrates. What is carbohydrate? Carbohydrates are produced by plants and form a very large group of naturally occurring organic compound, for example cane sugar, glucose, starch. Manje generally carbohydrates manje kay tar generally he plant pasun obtain kele jatat ki plant yala produce kartoy jo large number of groups madhe kay hotat apan tyala divide karto naturally jyamadhe example cane sugar asel, glucose asel, starch asel ki so on example apan kay kartoy ya tikani consider karu shaktoy. Most of them have a general formula CxH2OY. म्हणजे हा एक तुम्हाला महत्त्वाचा पॉइंट आहे. कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला काय म्हटलं तर CxH2Y हा काय आपला त्या ठिकाणी जनरल फॉर्म्युला आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतात इट दे आर आल्सो कन्सिडर्ड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन. म्हणून त्यांना कार्बनचे हायड्रेट्स असं काय करतात कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज C6H2O6 फिट्स इन टू दिस जनरल फॉर्म्युला. हा जो काय कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला आहे त्यामध्ये ग्लुकोज त्या ठिकाणी काय होतोय ग्लुकोजचा जनरल फॉर्म्युला एक्झॅक्टली फिट होतोय किंवा त्या ठिकाणी जो एक्स आहे त्या ठिकाणी काय सिक्स नंबर ऑफ कार्बन्स आहेत H2O चे मॉलिक्युल्स असतील आणि त्या ठिकाणी जो काय नंबरिंग आहे ते आपण या ठिकाणी फॉर्म्युल्यात मेन्शन करतोय C6H2O6. हा सुद्धा मला एमसीक्यू साठी काय महत्त्वाचा फॉर्म्युला कशाचा ग्लुकोजचा फॉर्म्युला जर विचारला तर. ठीक आहे. इन शॉर्ट अपन का संगू शकतो इट इज अ क्लास ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड दैट आर पॉलीहाइड्रॉक्सीएल्डिहाइड और कीटोन. म्हणजे कार्बोहाइड्रेट्स म्हणजे काय तर एल्डिहाइड किंवा कीटोनची पॉलीहाइड्रॉक्सी डेरिवेटिव आहे असं आपण शॉर्ट मध्ये कार्बोहाइड्रेट्स डेफिनेशन काय करू शकतो सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डी फ्रक्टोज घेतलेला आहे याच्यामध्ये हा जो काय फंक्शनल ग्रुप दिसतो तुम्हाला सी डबल बॉन्डेड ओ इट इज नथिंग बट कीटोनिक ग्रुप. सो होल द फ्रक्टोज इज अ पॉलीहाइड्रॉक्सी डेरिवेटिव ऑफ कीटोन. कीटोनचं काय पॉलीहायड्रॉक्सी डेरिवेटिव आहे असं आपण त्याला म्हणू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट हेअर वी विल सी क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. हेअर वी विल क्लासिफाय कार्बोहायड्रेट्स ऑन द बेसिस ऑफ देअर बिहेवियर ऑन हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस घडत असताना ते काय बिहेवियर करतात याच्यावरती डिपेंड आपण काय करतोय कार्बोहायड्रेटचं काय करणार आहे क्लासिफिकेशन करणार आहे. हायड्रोलिसिस घडतं म्हणजे काय तर कॉम्प्लेक्स मॉलिक्युल जे असतील त्यांना सिम्पलर वनमध्ये आपण काय करतोय वॉटरच्या प्रेझन्समध्ये ब्रेकडाऊन करतोय किंवा डिकम्पोज करतोय त्याला जनरली काय म्हटलं जातं हायड्रोलायसिस. त्याच्या नावामध्येच येतो हायड्रो मीन्स वॉटर लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. पाण्याच्या साह्याने ब्रेकडाऊन होणे म्हणजेच काय हायड्रोलायसिस कन्सिडर आपण करू शकतोय. मग डिपेंडिंग अपॉन दॅट बिहेवियर कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इन टू मेजर थ्री क्लासेस. इन दॅट फर्स्ट दॅट इज मोनोसॅकराइड, अनदर ऑलिगोसॅकराइड अँड फायनली पॉलीसॅकराइड असं आपण काय करतो कन्सिडर करू शकतोय. लेट सी वन बाय वन. What is monosaccharide? Monosaccharide are carbohydrate that cannot be hydrolyzed further to give simple unit of polyhydroxyaldehyde or ketone is called as monosaccharide. म्हणजे मोनोसॅक्राइड म्हणजे काय तर ते सुद्धा कार्बोहायड्रेटचं टाईप आहेत जे याच्या पुढे फर्दर काय करू शकत नाही आपण हायड्रोलाइज करू शकत नाही किंवा त्याचं त्याच्या पुढे सिम्पल मॉलिक्यूलमध्ये कन्वर्जन करण्यासाठी ब्रेकडाऊन करता येत नाही म्हणजेच ते कोण झाले मोनोसॅकराइड झाले. म्हणजे त्यांचा अटली ऑलमोस्ट हा फायनल सिम्पलर युनिट असेल त्याच्या फर्दर आपण त्याचं डिवायडेशन किंवा हायड्रोलायसिस करू शकत नाहीये. अबाउट 20 मोनोसॅकराइड्स आर ब्रेक नोन टू ऑकर इन नेचर. सम कॉमन एक्झाम्पल्स आर ग्लुकोज, फ्रक्टोज, रायबोज इट्सेट्रा. जवळपास 20 प्रकारचे मोनोसॅकराइड काय आहेत नॅचरली या ठिकाणी नोन आहेत ज्यामध्ये कॉमन एक्झाम्पल आपण ग्लुकोजचं, फ्रक्टोजचं, रायबोजचं काय करतोय कन्सिडर करू शकतो. या ठिकाणी आपण दोन स्ट्रक्चर दाखवले आहेत एक आहे डी ग्लुकोज आणि दुसरं
डी फ्रुक्टोज हे सर्व काय करतात सिंपलर सिंगल युनिट त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतात म्हणजे यांचा फर्दर जर आपण हायड्रोलिसिस करायचा ट्राय केला तर ते फर्दर सिंपलर मध्ये काय होणार नाहीत कन्वर्ट होणार नाहीत किंवा फर्दर सिंपलर सॅकराइड त्या ठिकाणी ते देणार नाहीत म्हणून यांना सगळ्यांना काय म्हटलं जातं मोनोसॅकराइड असं कन्सिडर केलं जातं ठीक आहे नेक्स्ट ऑलिगोसॅकराइड व्हॉट इज ऑलिगोसॅकराइड कार्बोहायड्रेट्स दॅट यील्ड टू 10 मोनोसॅकराइड युनिट्स ऑन हायड्रोलिसिस आर कॉल्ड एज ऑलिगोसॅकराइड ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय तर असा कार्बोहायड्रेटचा टाइप ज्याचा हायड्रोलिसिस जर केलं तर 2 to 10 आसपास मोनोसॅकराइड युनिट्स आपल्या काय होतात ऑप्टेन होऊ शकतात ते जनरली ऑलिगोसॅकराइड मध्ये काय करतो आपण कन्सिडर करतोय दे आर फर्दर क्लासिफाइड एज डायसॅकराइड ट्रायसॅकराइड टेट्रासॅकराइड्स एटसेट्रा डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ मोनोसॅकराइड दे प्रोवाइड ऑन हायड्रोलिसिस म्हणजे हायड्रोलिसिस केल्यानंतर ऑलिगोसॅकराइड किती नंबर ऑफ मोनोसॅकराइड देतात त्याच्यानुसार फर्दर याचं आणखी क्लासिफिकेशन केलं जातं म्हणजे समजा 2 मोनोसॅकराइड युनिट मिळाले असतील तर त्यांना डायसॅकराइड म्हणायचं 3 दिले असतील तर ट्रायसॅकराइड झाले 4 असतील तर टेट्रासॅकराइड झाले अँड सो ऑन आपण काय करतो त्याचं फर्दर क्लासिफिकेशन त्या ठिकाणी करतोय डायसॅकराइड्स आर मोस्ट कॉमन आता हे जे काय सगळे क्लास पडतात ऑलिगोचे त्यामध्ये डायसॅकराइड काय आहे मोस्ट कॉमन त्या ठिकाणी टाईप आहे असं आपण कन्सिडर करतोय म्हणजे त्यामध्ये काय तर 2 मोनोसॅकराइड युनिट्स ऑप्टेन्ड ऑन हायड्रोलिसिस ऑफ डायसॅकराइड मे बी सेम ऑर डिफरंट म्हणजे काय सांगितलं तर मोनोसॅकराइड जे असतील डायसॅकराइडचे त्यांचं ज्यावेळेस आपण हायड्रोलिसिस करतो त्यावेळेस 2 युनिट तर भेटणार आहेत कारण 2 मोनोसॅकराइड असतील तर त्याला आपण डायसॅकराइड म्हणतोय पण मिळणारे 2 युनिट सिमिलर पण असतील किंवा डिफरंट पण असतील कसे या ठिकाणी एक्झाम्पल बघूया आपण काय फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट टाईप दॅट इज शुक्रोज जेव्हा शुक्रोजचा हायड्रोलिसिस करतोय म्हणजे वॉटरच्या प्रेझन्समध्ये त्याची रिएक्शन चालू करतो त्यावेळेस काय होतंय त्याचं ब्रेकडाऊन होईल कशामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज मध्ये म्हणजे बोथ युनिट्स ऑर बोथ मोनोसॅकराइड्स आर डिफरंट इन नेचर देन नेक्स्ट मल्टोज मल्टोचं हायड्रोलिसिस केलं तर काय भेटतो आपल्याला 2 ग्लुकोज मॉलिक्युल्स ओनली म्हणजे या ठिकाणी मिळणारे दोन्ही युनिट्स कसे आहेत सेम आहेत किंवा आपण काय म्हणू शकतो होमो इन नेचर म्हणजे डायसॅकराइडचं ज्यावेळेस हायड्रोलिसिस होतं त्यावेळेस होमो ॲटोमिक मॉलिक्युल पण भेटू शकतो किंवा हेट्रो पण मॉलिक्युल काय होतं आपल्याला ऑप्टेन होऊ शकतो ठीक आहे देन नेक्स्ट पॉलिसॅकराइड्स व्हॉट आर पॉलिसॅकराइड्स कार्बोहायड्रेट्स विच इल्ड लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स म्हणजे कार्बोहायड्रेटचा असा टाईप जो काय करतोय लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स हायड्रोलिसिस नंतर देऊ शकतो त्याला जनरली काय म्हणतात पॉलिसॅकराइड्स म्हणतात म्हणजे मोर दॅन 10 इट मे बी 100 इट मे बी 1000 और सो ऑन नंबरपर्यंत आपल्याला काय होतात लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स मिळू शकतात ते जनरली काय आहेत पॉलिसॅकराइड या क्लासमध्ये येतील फॉर एक्झाम्पल स्टार्च सेल्युलोज ग्लायकोजन गम्स आर दी एक्झाम्पल्स ऑफ पॉलिसॅकराइड इन विच वी कॅन सी वन एक्झाम्पल स्टार्च when undergo hydrolysis to produce n number of glucose molecule n stands for large number of monosaccharide large number of monosaccharides काय होतील या ठिकाणी आपल्या ऑप्टेन होतील म्हणून याला जनरली आपण काय करतोय पॉलिसॅकराइडच्या क्लासमध्ये काय करतोय क्लासिफाय करतोय ठीक आहे पॉलिसॅकराइड्स आर नॉट स्वीट इन टेस्ट हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड नॉन शुगर हा एक एमसीक्यू तुम्हाला एक्झाम्पल असू शकतोय काय तर पॉलिसॅकराइडला नॉन शुगर का म्हणतात काय म्हणतात तर दे आर नॉट स्वीट इन टेस्ट टेस्टमध्ये कसे आहेत स्वीट नाही आहेत म्हणून त्याला जनरली काय म्हटलं जातं नॉन शुगर असं कन्सिडर केलं जातं ऑल्सो दे आर ॲमॉर्फस अँड इनसोल्युबल इन वॉटर ॲमॉर्फस म्हणजे काय एक परफेक्ट स्ट्रक्चर नाही आहे त्यांचं झिगझॅग नेचरमध्ये त्यांचे अरेंजमेंट मॉलिक्युलचे असेल म्हणून त्याला ॲमॉर्फस म्हणतोय आणि ते पाण्यामध्ये कसे आहेत इनसोल्युबल इन नेचर आहेत ठीक आहे हेअर वी विल सी क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑन द बेसिस ऑफ नेचर आतापर्यंत कशामध्ये बघितलं होतं आपण तर ते क्लासिफिकेशन जे बघितलं होतं ते बघितलं होतं आपण त्याच्या बिहेवियरवरती म्हणजे हायड्रोलिसिस केल्यानंतर तो किती नंबर ऑफ मोनोमर्स देऊ शकतो किंवा मोनोसॅकराइड देऊ शकतो त्यानुसार क्लासिफिकेशन बघितलं आता या ठिकाणी काय बघणार आहे तर त्याचं जे नेचर आहे म्हणजे तो रिड्युसिंग आहे का नॉन रिड्युसिंग आहे याच्यानुसार सुद्धा याचं काय करतं जातं फर्दर क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्याच क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण बघतोय त्यामध्ये एक आहे रिड्युसिंग शुगर आणि दुसरा क्लास आहे नॉन रिड्युसिंग शुगर रिड्युसिंग शुगर म्हणजे कोण ऑल दोज कार्बोहायड्रेट्स विच रिड्यूस फेलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएजंट आर रेफर्ड ॲज रिड्युसिंग शुगर ऑल मोनोसॅकराइड वेदर अल्डोज ऑर किटोज आर रिड्युसिंग शुगर म्हणजे जनरली काय तर असे सगळे कार्बोहायड्रेट जे काय करतील फेलिंग सोल्युशन किंवा टोलन्स रिएजंटची टेस्ट पॉझिटिव्ह दाखवतील किंवा त्यांना रिड्यूस करण्याची त्यांच्याकडे टेंडन्सी असेल ते जनरली काय झाले रिड्युसिंग शुगरमध्ये आले जनरली ऑल मोनोसॅकराइड्स वेदर दे आर अल्डोज ऑर किटोज आर कॉल्ड ॲज रिड्युसिंग शुगर अल्डोज कधी म्हणणार आपण तर त्या दिलेल्या मोनोसॅकराइडमध्ये जर अल्डिहाइड ग्रुप असेल तर त्याला अल्डोज म्हणतोय आणि जर किटोनिक ग्रुप असेल तर
कीटक असं कन्सिडर करतोय. ठीक, त्याच्या उलट बाजूला ऑल दोज कार्बोहायड्रेट्स विच कॅनॉट रिड्यूस फिलिंग सोल्युशन अँड टोलरन्स रिजन आर प्रेफर्ड एज रिड्युसिंग शुगर. म्हणजे असे सगळे कार्बोहायड्रेट जे फिलिंग सोल्युशन किंवा टोलरन्स रिजनला निगेटिव्ह टेस्ट दाखवतात किंवा त्यांना रिड्यूस करू शकत नाही आहेत, त्याला जनरली आपण काय म्हणतोय, रिड्युसिंग शुगर असं काय करतोय, नॉन रिड्युसिंग शुगर असं काय करतोय, कन्सिडर करतोय. फॉर एक्झाम्पल, रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल आपण ग्लुकोज फ्रक्टोज घेऊ शकतोय, नॉन रिड्युसिंगचं कोणतं घेऊ शकतोय, सुक्रोज घेऊ शकतोय. आणि रिड्युसिंग शुगरमध्ये आपण काय सांगू शकतोय, इट कंटेन्स किटो, दे आर नेचर, दे आर इन नेचर अल्डोज ऑर किटोज, म्हणजे त्यांचा अल्डिहाइड किंवा किटोन आहे. म्हणजेच काय, दे आर फ्री अल्डिहाइडिक ऑर किटोनिक ग्रुप इज प्रेझेंट. त्या ठिकाणी फ्री अल्डिहाइडिक आणि किटोनिक ग्रुप काय असणार आहे, रिड्युसिंग शुगरमध्ये प्रेझेंट असतोय, तर नॉन रिड्युसिंगमध्ये काय, फ्री अल्डिहाइडिक ऑर किटोनिक ग्रुप आर अब्सेंट ऑर दॅट इज नॉट प्रेझेंट. ठीक आहे, हे झालं जनरल क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नेचर. म्हणजे रिड्युसिंग शुगर अँड नॉन रिड्युसिंग शुगर असे दोन क्लास आपण काय करतो, क्लासिफाय करू शकतोय. ठीक आहे, नेक्स्ट हेअर वी विल सी वन बाय वन एक्झाम्पल्स, दॅट इज प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज कसा तयार केला जातो याचे काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी कन्सिडर केलेत. ग्लुकोज, ग्लुकोज काय आहे, ग्लुकोज ऑकर्स फ्रीली इन नेचर ॲज वेल एज इन कंबाइंड फॉर्म. ग्लुकोज सिंगली आणि कंबाइंड फॉर्म दोन्ही नेचरमध्ये काय होतो, आपल्याला नॅचरली ऑकर होतोय. इट इज प्रेझेंट इन स्वीट फ्रुट्स अँड हनी. तो काय जनरली स्वीट फ्रुट्स आणि हनीमध्ये काय असतोय, आढळला जातो किंवा त्याचं जे काही प्रेझेन्स आहे ते यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. राईप ग्रेप्स ऑल्सो कंटेन ग्लुकोज इन लार्ज अमाऊंट. पिकलेली द्राक्ष वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम अमाऊंटमध्ये काय होतात, ग्लुकोज आपल्याला ऑप्टेन होतो. ग्लुकोज इज ए कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड सोल्युबल इन वॉटर अँड स्वीट इन टेस्ट. ग्लुकोज काय आहे, कलरलेस आहे, क्रिस्टलाइन इन नेचर आहे, म्हणजे त्याचं परफेक्ट स्ट्रक्चर असतोय, पाण्यामध्ये सोल्युबल आहे आणि चवीला कसा आहे, स्वीट आहे. ठीक आहे, मग त्याच्या प्रिपरेशनसाठी दोन मेथड आहेत, एक आहे लॅबोरेटरी मेथड आणि एक आहे कमर्शियल मेथड. लॅबोरेटरी मेथडमध्ये आपण पहिले एक्झाम्पल बघतोय, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम शुक्रोज. शुक्रोज म्हणजे जनरली काय, जो आपण केन शुगर म्हणतोय त्याच्यातून ग्लुकोजला कसं ऑप्टेन करायचं, यासाठी एक जनरल मेथड या ठिकाणी काय केले ते देण्यात आलेले आहे. इफ शुक्रोज इज बॉइल्ड विथ डायल्यूट HCl ऑर H2SO4 इन अल्कोहोलिक सोल्युशन, ग्लुकोज अँड फ्रक्टोज आर ऑप्टेन्ड इन इक्वल अमाऊंट्स. म्हणजे काय, शुक्रोजला जर डायलोट ऍसिड सोबत, वेदर इट इज HCl ऑर H2SO4 इन अल्कोहोलिक सोल्युशन जर आपण बॉईल केलं, तर जनरली आपल्याला काय होतात, शुक्रोजचं ब्रेकडाऊन होईल कशामध्ये, ग्लुकोज आणि फ्रक्टोजच्या दोन इक्वल अमाऊंटच्या मॉलिक्युलमध्ये. त्याची रिएक्शन या ठिकाणी आपण दाखवली आहे. शुक्रोज, शुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C12H22O11, जो वॉटरच्या प्रेझेन्समध्ये आपण डायल्यूट HCl किंवा आणि अल्कोहोलिक सोल्युशनचा यूज करून जर हिटिंग किंवा बॉइलिंग स्टार्ट केलं, तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, टू रिस्पेक्टिव्ह इक्वल अमाऊंटच्या मोनोसॅक्राइडमध्ये, दॅट इज फर्स्ट ग्लुकोज अनदर इज ए फ्रक्टोज. म्हणजे या प्रकारे आपण शुक्रोजमधून काय करू शकतोय, ग्लुकोजला ऑप्टेन करू शकतोय. सिमिलर आपण दुसरी कमर्शियल मेथड बघतोय, ते कशापासून आहे, तर स्टार्चमधून ग्लुकोजला कसं ऑप्टेन करायचं, फ्रॉम स्टार्च कमर्शियली ग्लुकोज इज ऑप्टेन बाय हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च बाय बॉइलिंग इट विथ डायलूट H2SO4 ॲट 393 केल्विन अंडर प्रेशर. म्हणजे स्टार्चमधून सुद्धा ग्लुकोजला आपण ऑप्टेन करू शकतोय. त्यासाठी काय करायचं आहे, तर स्टार्चचं हायड्रोलिसिस करायचं आहे कशानं, H2SO4 सोबत. किती टेम्परेचर आहे कंडिशन दिलेली आहे आपल्याला, 393 केल्विन, आणि प्रेशर किती द्यायचं त्याला आपल्याला नियर अबाउट 2-3 ॲटमॉस्फरिक प्रेशर. सेम रिएक्शन आपण या ठिकाणी इंडिकेट केली आहे. स्टार्च ऑर सेल्युलोज, इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H10O5N. एन स्टँड्स फॉर नंबर ऑफ मॉलिक्युल्स विच आर गोइंग टू कंबाईन टुगेदर. जे काही त्या ठिकाणी रिएक्टंटचे मॉलिक्युल्स असतील ते आपल्याला एन डिजिटने काय होतं आपण जनरेट करतोय. त्याचं ज्यावेळेस हायड्रोलिसिस केलं जातं इन द प्रेझेन्स ऑफ डायलूट H2SO4 ॲट 393 केल्विन अंडर 2-3 ॲटमॉस्फरिक प्रेशर, इट गेट कन्वर्ट्स इन टू एन नंबर ऑफ ग्लुकोज. म्हणजे 1000 किंवा 100 नंबर ऑफ ग्लुकोज आपण काय करतो, या मेथडने इझिली काय करू शकतो, स्टार्चपासून ऑप्टेन करू शकतोय. ठीक आहे, नेक्स्ट हेअर वी विल सी स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज बेस्ड ऑन डिफरंट इव्हिडियन्सेस. म्हणजे ग्लुकोजचं जे काही पूर्ण स्ट्रक्चर आहे या ठिकाणी दाखवलं आहे बघा, डी ग्लुकोज, यामध्ये मग अल्डिहाइडिक, यामध्ये जो काही अल्डिहाइडिक आहे किंवा कार्बोनिल ग्रुप आहे किंवा जो केटॉनिक ग्रुप आहे किंवा त्या ठिकाणी हायड्रोक्सी कंपाऊंड जे आहेत किंवा या ठिकाणी जे बॉन्डिंग झालं त्यांचं नेचर कसं आहे, या सर्वसाठी काही फॉलोइंग इव्हिडियन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यांच्या बेसिसवरती ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपण काय करू शकतोय, एक्सप्लेन करू शकतोय. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला वॉज फाउंड टू बी C6H12O6. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C6H12O6 आहे.
ऑन प्रोलॉन्ग्ड हीटिंग विथ एच आय इट फॉर्म्स एनहेक्सेन। त्यातील पहिली टेस्ट आपण करू शकतो काय, तर एच आय सोबत याचं जर स्ट्रॉंग हीटिंग केलं किंवा लॉन्ग ड्युरेशनसाठी हीटिंग केलं तर जनरली काय मिळतो आपल्याला, एनहेक्सेन मिळतोय, विच इज सजेस्टिंग दॅट ऑल द सिक्स कार्बन आयटम्स आर लिंक्ड इन ए स्ट्रेट चेन। आणि या रिएक्शनवर आपण काय सांगू शकतो ग्लुकोजच्या बाबतीत, तर त्याच्यातील जेवढे काय सिक्स कार्बन आहेत, सिक्स जे मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण म्हटलं, ते सहाच्या सहा कार्बन काय झालेत, एका स्ट्रेट चेन एकमेकाला काय झाले आहेत, जॉईन झाले आहेत। कसं, या ठिकाणी रिएक्शन दिलेलं आहे बघा, ग्लुकोज विच ऑन स्ट्रॉंग हिटिंग विथ एच आय इट प्रोड्युसेस एनहेक्सेन विच इज जॉईनड बाय स्ट्रेट चेन, म्हणजे पहिला कार्बन दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, सो ऑन काय झालेत, एका स्ट्रेट चेनमध्ये काय झाले, जॉईन झालेत, म्हणजे या ठिकाणी ग्लुकोजचं स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आपण एव्हिडन्स आपल्या ठिकाणी काय होतोय, ऑप्टेन होतोय। त्यानंतर ग्लुकोज रिएक्ट्स विथ हायड्रोक्झिल अमाइन टू फॉर्म अँड ऑक्झाइम अँड ॲड सम मॉलिक्युल ऑफ हायड्रोजन सायनाइड टू गिव्ह सायनोहायड्रीन। दिस रिएक्शन कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप इन दी ग्लुकोज, म्हणजे याच्या पुढे आपण जर ग्लुकोजचं रिएक्शन केली कोणासोबत, हायड्रोक्झिल अमाइन म्हणजेच एन एच टू एच सोबत जर रिएक्शन केली तर काय भेटतो आपल्याला, ऑक्झाइमचा कंपाऊंड भेटेल। आणि तसंच आणखी जर त्याच्या आपण हायड्रोजन सायनाइड सोबत रिएक्शन केली तर तो काय करतोय, सायनोहायड्रीनचा कंपाऊंड काय करतोय, देतोय। मग त्या ठिकाणी काय होतंय, तर जो काय कार्बोनिल कंपाऊंड आहे म्हणजे सी डबल बॉन्डेड ओ आहे, त्याचं काय होतंय, ब्रेकडाऊन होतंय आणि त्याचं कन्वर्जन न्यू बॉन्डिंग सोबत पुढच्या कंपाऊंडमध्ये होईल। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कन्फर्म होतंय, तर दिलेल्या ग्लुकोज कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे, हा या ठिकाणी एव्हिडन्स आपण काय करू शकतोय, प्रूव्ह करू शकतोय, ठीक आहे। देन नेक्स्ट, ग्लुकोज गेट्स ऑक्सिडाइज्ड टू सिक्स कार्बन कार्बोझायलिक ऍसिड दॅट इज ग्लुकोनिक ऍसिड ऑन रिएक्शन विथ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट लाईक ब्रोमिन वॉटर, दिस इंडिकेट्स द कार्बोनिल ग्रुप इज प्रेझेंट ॲज अन अल्डिहाइड ग्रुप। आता मागच्या रिएक्शनमध्ये म्हणजे या रिएक्शन आपल्याला एवढं कळलं होतं की काय, या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप आहे, पण कार्बोनिल म्हणजे त्यात अल्डिहाइड आहे का किटोन आहे हे कन्फर्म करण्यासाठी ही पुढची रिएक्शन आहे। आणि या रिएक्शनमध्ये काय आपण बघतोय, तर ज्या वेळेस ग्लुकोजला ब्रोमिन वॉटर सोबत काय केलं जातं, रिएक्शन केलं जातं ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून, तर त्यावेळेस काय होतोय, तर त्या ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकोनिक ॲसिडमध्ये होतंय, म्हणजे त्या ठिकाणी जो कार्बन आणि ऑक्सिजनमधील बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होतोय, आणि तो बॉन्ड ब्रेक होत असताना आपल्याला जो काही कंपाऊंड भेटला ग्लुकोनिक ॲसिड तो आपल्याला काय इंडिकेट करतोय, तर दिलेल्या ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड ग्रुप काय प्रेझेंट आहे, ठीक आहे। द नेक्स्ट, ऑन ऑक्सिडेशन विथ नायट्रिक ॲसिड ग्लुकोज ॲज वेल ॲज ग्लुकोनिक ॲसिड बोथ इल्ड अ डाय कार्बोझायलिक ॲसिड सॅक्रिक ॲसिड, दिस इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अल्कोहोलिक ओएच ग्रुप इन दी ग्लुकोज। त्यानंतर जर आपण याचं नायट्रिक ॲसिड सोबत ऑक्सिडेशन केलं तर काय होतो आपल्याला, ग्लुकोज ॲज वेल ॲज ग्लुकोनिक ॲसिड बोथ इल्ड डाय कार्बोझायलिक ॲसिड, म्हणजे हा ग्लुकोज असेल किंवा ग्लुकोनिक ॲसिड असेल, दोघांचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळतात, डाय कार्बोझायलिक ॲसिड मिळतात, म्हणजे सॅक्रिक ॲसिड त्या ठिकाणी आपलं ऑप्टेन होतंय। आणि त्यातून आपल्याला काय दिसून येतं, तर या दिलेल्या कंपाऊंडमध्ये प्रायमरी अल्कोहोल दॅट इज ओ एच ग्रुप काय प्रेझेंट आहे। आणि या ठिकाणी रिएक्शन आपण बघू शकतो, ग्लुकोज ऑक्सिडेशन करा किंवा ग्लुकोनिक ॲसिडचं ऑक्सिडेशन केलं तर दोघातून काय भेटतो आपल्याला, सॅक्रिक ॲसिड ऑप्टेन होतोय, ठीक आहे। नेक्स्ट, या ठिकाणी समरीच्या स्वरूपात जे काय आपण एव्हिडन्स पाहिले ते या ठिकाणी आपण शॉर्टली काय केलेत, समराईज केलेले आहेत। आणि या सगळ्याच्या समरीवरून आपल्याला काय दिसून येतं, तर ग्लुकोज इट इज ए स्ट्रेट चेन इन नेचर, इट कंटेन्स ओ एच ग्रुप्स दॅट इज प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप्स, ऑल्सो इट कंटेन्स कार्बोनिल ग्रुप विच इज नथिंग बट अल्डिहाइडिक इन नेचर, म्हणजे पूर्ण ग्लुकोजच्या स्ट्रक्चरचं या समरी चार्टवरून आपण काय करू शकतोय, डिफरंट एव्हिडन्सेस मिळवू शकतोय, ठीक आहे। नेक्स्ट वी विल स्टार्ट डायसॅक्राइड्स। व्हॉट आर डायसॅक्राइड्स, दे आर कंपोज्ड ड्यू टू ग्लायकोसाइडिक लिंकेज, ग्लायकोसाइडिक लिंकेजमुळे काय झाले, डायसॅक्राइड त्या ठिकाणी क्रिएट होत आहेत। द टू मोनोसॅक्राइड्स आर जॉईन टुगेदर बाय अँड ऑक्साईड लिंकेज फॉर्मड बाय द लॉस ऑफ वॉटर मॉलिक्युल, सच अ लिंकेज बिटवीन टू मोनोसॅक्राइड युनिट्स थ्रू ऑक्सिजन ॲटम इज कॉल्ड ग्लायकोसाइडिक लिंकेज। ग्लायकोसाइडिक आता जे काय डायसॅक्राइड आहे ते तयार होताना काय होतात, दोन मोनोसॅक्राइड एकमेकाला जॉईन होतात ऑक्साईड लिंकेजच्या माध्यमातून, आणि त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल काय होतं त्यावेळेस बाहेर पडतो किंवा त्याचं लॉस होतंय। हे जे काय लिंकेज आहे कशाच्यामध्ये, मोनोसॅक्राइड युनिटमध्ये ऑक्सिजन ॲटमच्या सहाय्याने जे होतं त्याला आपण काय म्हणतोय, ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणतोय। फॉर एक्झाम्पल, टू मोनोसॅक्राइड्स आर हेल्ड टुगेदर बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज बिटवीन सी वन ऑफ अल्फा ग्लुकोज अँड सी फोर ऑफ अल्फा ग्लुकोज, म्हणजे दोन या ठिकाणी मोनोसॅक्राइडची युनिट आहेत, त्यातील या ठिकाणी बघू शकता हा जो आपला आहे तो काय आहे,
पहला कार्बन है सी वन ठिकाणच जो का हाइड्रोक्सी ग्रुप है त्या ठिकाणच जो ऑक्सिजन है तो OH ग्रुप आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मधील या ठिकाणी या सी फोर पोजिशन जो का OH ग्रुप आहे यातील हा जो का OH ग्रुप आहे हा H आहे हे ऐज ए वॉटर मॉलिक्यूल काय होतात त्यातून इलिमिनेट होतात किंवा लॉस होतात आणि त्यामुळे या ठिकाणी फर्दर आपल्याला रिएक्शन बघायला मिळते आफ्टर इलिमिनेशन ऑफ वॉटर और लॉस ऑफ वॉटर या ठिकाणी हा जो का सी वन मधील ऑक्सिजन होता तो या सी फोर च्या कार्बन सोबत काय होतो रिएक्ट होतो म्हणजे लिंकेज तयार करतो आणि हे जे काही लिंकेज आहे मोनोसॅकराइडच्या पहिल्या सी वन चे दुसऱ्या मोनोसॅकराइडच्या सी फोर कंपाऊंड सोबत ऑक्सिजनच्या सहाय्याने जे घडतं त्या सेंटरच्या लिंकेज आपण काय म्हणतोय ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणतोय आणि या लिंकेजच्या सहाय्याने काय होतात डायसॅकराइड त्या ठिकाणी तयार होत आहेत. फॉर एक्झाम्पल आपण दिलं आहे अल्फा ग्लुकोज आणि अल्फा डी ग्लुकोजचे दोन मोनोसॅक्राइड एकत्र आले तर त्याच्यातील पहिल्या मोनोसॅक्राइडचा जो सी वनचा ओ एच आहे त्या ठिकाणचा हायड्रोजन आणि दुसरा सी फोरचा जो ओ एच आहे त्या ठिकाणचा ओ एच हे तिन्ही काय होत आहेत ॲज ए वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होत आहेत आणि राहिलेला ऑक्सिजन काय करतोय त्या ठिकाणी सी फोर सोबत आपले लिंकेज तयार करतो आणि ते लिंकेज म्हणजेच काय ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि यामुळे दोन्ही मोनोसॅकराइड एकत्र येत आहेत आणि काय तयार होतंय डायसॅकराइड कंपाऊंड दॅट इज माल्टोज त्या ठिकाणी तयार होतोय. ठीक आहे. देन नेक्स्ट ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये आपण आणखी फर्दर एक्झाम्पल बघू शकतो काय टू मोनोसॅकराइड्स आर जॉईंट टुगेदर बाय ऑक्साईड लिंकेज फॉर्म्ड बाय लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल सच ए लिंकेज बिटवीन टू मोनोसॅकराइड युनिट्स थ्रू ऑक्सिजन ऍटम इज ग्लायकोसाइडिक इन नेचर. म्हणजे आता आपण ऑलरेडी बघितलं होतं काय पहिल्या मोनोसॅकराइड मधील ऑक्सिजन दुसऱ्यातील मोनोसॅकराइड मधील एका कार्बन सोबत जॉईन होतोय आणि ते जे काय ऑक्सिजनच्या थ्रू लिंकेज होतंय दोन सॅकराइडचं त्याला आपण जनरली काय म्हणतोय ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हणतोय. ठीक आहे. यामध्ये शुक्रोज सुद्धा एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतोय. वन ऑफ द कॉमन डायसॅकराइड इज शुक्रोज विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ज इक्विमोलर मिक्सचर ऑफ डी ग्लुकोज अँड डी फ्रुक्टोज. म्हणजे शुक्रोज हे काय डायसॅकराइडचं एक मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे जे हायड्रोलिसिस नंतर काय करतोय डी ग्लुकोज आणि डी फ्रुक्टोज काय करतोय ऑप्टेन करतोय. हेअर शुक्रोज इज अ डेक्स्ट्रोरोटेटरी बट आफ्टर हायड्रोलिसिस गिव डेक्स्ट्रोरोटेटरी ग्लुकोज अँड लिवरोटेटरी फ्रक्टोज. म्हणजे शुक्रोज जरी डेक्स्ट्रोरोटेटरी असला तर त्याचा हायड्रोलिसिस केल्यावर काय डी ग्लुकोज आणि एल फ्रक्टोज काय होत आहेत ऑप्टेन होत आहेत. सिन्स द लिवरोटेशन ऑफ फ्रक्टोज -92.4 डिग्री सेल्सियस इज मोर दॅन डेक्स्ट्रोरोटेशन ऑफ ग्लुकोज सो मिक्सचर इज ए लिवरोटरी. म्हणजे शुक्रोज आपल्याला जरी डेक्स्ट्रोमध्ये मिळत असेल तर त्याचा हायड्रोलिसिस केल्यावर काय होतोय डी ग्लुकोज आणि एल फ्रक्टोज ऑप्टेन होतो आणि एल फ्रक्टोजचं जे काय लिवरोटेशन आहे ते डी ग्लुकोजपेक्षा कसं आहे थोडंसं जास्त आहे म्हणून ते मिक्सचर जनरली आपण काय म्हणतो लिवरोटरी असं कन्सिडर करतोय. दस हायड्रोलिसिस ऑफ शुगरोज ब्रिंग्स अबाउट चेंज इन साइन ऑफ रोटेशन फ्रॉम डेक्स्ट्रो टू लिओ अँड द प्रोडक्ट इज नेम्ड एज इनवर्ट शुगर. म्हणजे या ठिकाणी हे जे काय साइनचं अल्ट्रेशन होतं म्हणजे शुक्रोज काय डेक्स्ट्रो देत असेल तर हायड्रोलिसिस केल्यानंतर तो कंपाऊंड येणार कसा लिओ आहे म्हणजे डेक्स्ट्रोपासून लिओ मध्ये जे काय कन्वर्जन होतंय त्या कंपाऊंडला आपण जनरली काय म्हणतोय इनवर्ट शुगर असं कन्सिडर करतोय. हा सुद्धा मिसिकुलमध्ये क्वेश्चन असू शकतो इनवर्ट शुगर म्हणजे काय तर इट इज नथिंग बट द कंपाऊंड ऑप्टेन आफ्टर शुक्रोज हायड्रोलिसिस. शुक्रोज हायड्रोलिसिस झाल्यानंतर जे काही कंडिशन त्या ठिकाणी तयार होते म्हणजे डेक्स्ट्रोचं लिव्हरमध्ये कन्वर्जन होतंय त्या प्रोडक्टला काय म्हणतात इनवर्ट शुगर असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल माल्टोज इट इज ए ऑल्सो डायसॅकराइड हे सुद्धा काय डायसॅकराइड आहे. माल्टोज इज कंपोज ऑफ टू अल्फा डी ग्लुकोज युनिट्स इथ विच सी वन ऑफ वन ग्लुकोज इज लिंक्ड विथ सी फोर ऑफ अनदर ग्लुकोज युनिट. द फ्री एल्डिहाइड ग्रुप कॅन बी प्रोड्युस्ड ॲट सी वन ऑफ सेकंड ग्लुकोज इन सोल्युशन अँड इट शोज रिड्युसिंग प्रॉपर्टी सो इट इज ए रिड्युसिंग शुगर. म्हणजे या ठिकाणी काय हा सुद्धा सेम पाठीमागचं एक्झाम्पल जे आपण बघितलं होतं कशाचं शुक्रोजचं याप्रमाणेच काय होतोय या ठिकाणी सुद्धा रिएक्शन घडते. म्हणजे ग्लुकोज ज्या ठिकाणचं हा जो काय सी वन कार्बन आहे त्या ठिकाणचं एक हायड्रोजन आणि या ठिकाणी सी फोर जो आहे त्या ठिकाणचा हायड्रोजन ग्रुपमधील एक ओ एच कंपाऊंड ग्रुप हे सगळे कंबाईन होतील ॲज अ वॉटर म्हणून एलिमिनेट होतील आणि उरलेला जो काय सी वन वरचा ऑक्सिजन आहे तो या ठिकाणी सी फोर सोबत काय करेल लिंकेज करेल आणि या लिंकेजमुळे काय होतोय माल्टोज आपल्याला त्या ठिकाणी ऑप्टेन होतोय. हे जे इन बिटवीनचं सी वन आणि सी फोरचं लिंकेज आहे त्याला आपण काय म्हणतोय ग्लायकोसाइडिक लिंकेज असं कन्सिडर करतोय. मग याच्यात होते काय तर द फ्री हाल्डिहाइड ग्रुप कॅन बी प्रोड्युस्ड ॲट सी वन ऑफ सेकंड ग्लुकोज इन सोल्युशन अँड इट शोज रिड्युसिंग प्रॉपर्टी सो इट इज अ रिड्युसिंग शुगर. म्हणजे या ठिकाणी हा जो काय सेकंड ग्रुप आहे त्या ठिकाणचा जो काय हे असेल अल्डिहाइड ग्रुप असेल त्या ठिकाणी काय होतोय तो ग्लुकोजच्या सी वन सेकंड जो ग्लुकोजचा मॉलिक्युल आहे त्या ठिकाणी तो फ्री अल्डिहाइड ग्रुप क्रिएट करतोय आणि त्याच्यामुळे काय होतोय
तो रिड्यूसिंग प्रॉपर्टी त्या ठिकाणी दाखवेल. म्हणून याला जनरली रिड्यूसिंग शुगर म्हणून सुद्धा काय केलं जातं, ओळखलं जातं. हा सुद्धा एमसीक्यू साठी आपल्याला एक काय महत्त्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, त्यानंतर लॅक्टोज. लॅक्टोज इज नथिंग बट मिल्क शुगर सिन्स दिस डायसॅकराइड इज फाउंड इन मिल्क. लॅक्टोजला आपण काय म्हणतो, मिल्क शुगर असं सुद्धा म्हणतो का, तर हा सॅकराइड काय होतो मिल्कमध्ये किंवा ॲज अ मेजर सोर्स याचा कोण आहे, मिल्क आहे. म्हणजे मिल्कमध्ये ऑप्टिन शुगर म्हणून आपण काय करतो याला कन्सिडर करू शकतो. इट इज कंपोज ऑफ बीटा डी गॅलॅक्टोज अँड बीटा डी ग्लुकोज. म्हणजे हे जनरल मिक्सर कशाचं आहे, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजचं मिक्सर आहे. हा सुद्धा एमसीक्यूसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. लॅक्टोज इज कंपोज ऑफ डॅश डॅश गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजपासून बनलेला असतो. ठीक आहे, द लिंकेज इज बिटवीन सी वन ऑफ गॅलॅक्टोज अँड सी फोर ऑफ ग्लुकोज. या ठिकाणी सुद्धा लिंकेज कोणामध्ये आहे, सी वन कार्बन जो असेल गॅलॅक्टोजचा त्याच्यामध्ये आणि सी फोर कार्बन जो आहे तो ग्लुकोजचा याच्यामध्ये काय होतं लिंकेज तयार होत आहे. तेच कोणतं लिंकेज असेल, ग्लायकोसाइडिक लिंकेज. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन तयार होतो म्हणून याला ग्लायकोसाइडिक कन्सिडर केलं जातं. हेन्स इट इज ऑल्सो रिड्युसिंग शुगर. म्हणून हा सुद्धा काय रिड्युसिंग शुगर आहे, कारण या ठिकाणचा जो काय अल्डिहाइड ग्रुप आहे तो काय फ्री अल्डिहाइड असल्यामुळे रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवू शकतोय आणि त्या ठिकाणची रिड्युसिंग प्रॉपर्टीमुळे त्याला आपण रिड्युसिंग शुगर असं कन्सिडर करतो. म्हणजे गॅलॅक्टोजचा या ठिकाणी सी वनचा ऑक्सिजन या ठिकाणच्या ग्लुकोजच्या सी फोर सोबत काय होतो लिंकेज तयार करतो आणि याच्यामुळे आपल्याला लॅक्टोज मिळतोय आणि हे लिंकेज म्हणजे कोण ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे. ठीक आहे, नेक्स्ट वी विल सी हियर पॉलीसॅकराइड्स. व्हॉट आर पॉलीसॅकराइड्स? पॉलीसॅकराइड कंटेन लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स जॉईनड टुगेदर बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज. पॉलीसॅकराइड म्हणजे सुद्धा काय, तर हा सुद्धा मोनोसॅकराइड देतोय पण किती, मोर दॅन 10, 10 पेक्षा अधिक मोनोसॅकराइड युनिट्स या ठिकाणी काय होतात एकमेकाला जॉईन होत आहेत आणि कसे जॉईन होतात, तर ग्लायकोसाइडिक लिंकेजने. म्हणजे या ठिकाणी ब्रांचिंग सुद्धा पॉसिबल आहे. पॉलीसॅकराइड्स आर मोस्ट कॉमनली एनकाउंटर्ड कार्बोहायड्रेट इन नेचर. दे मेनली ऍक्ट ॲज अ फूड स्टोरेज ऑर स्ट्रक्चरल मटेरियल. पॉलीसॅकराइड काय आहेत, मोस्ट कॉमनली कार्बोहायड्रेट आहेत. कशामध्ये, नेचरमध्ये फाउंड होणार जे कार्बोहायड्रेटचे टाईप बघितले आपण, तर त्यात ही मोस्ट कॉमन आहेत जे जनरली फूड स्टोरेज किंवा स्ट्रक्चरल मटेरियल म्हणून काय करतात त्या ठिकाणी आपलं फंक्शन रन करतात. यामध्ये मोस्ट कॉमन एक्झाम्पल आपण स्टार्चेस घेऊ शकतो. स्टार्च इज द मेन स्टोरेज पॉलीसॅकराइड ऑफ प्लांट. म्हणजे प्लांटचं जे काय स्टोरेजचं काम करायचं आहे किंवा जे काय आपण एनर्जी म्हणतोय, स्टार्च म्हणजे काय जनरली पिष्टमय पदार्थ आपण म्हणतोय, हा जो काय पिष्टमय पदार्थ आहे तो काय करतोय ॲज अ स्टोरेज पॉलीसॅकराइड म्हणून काय करतोय प्लांटमध्ये फंक्शन करतोय. म्हणजेच इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डायटरी सोर्स ऑफ ह्युमन बिईंग. हाय कंटेंट ऑफ स्टार्च इज फाउंड इन सिरल्स रूट्स ट्युबर्स अँड सम वेजिटेबल्स. हा जनरली डायटरी सोर्स म्हणजे काय एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम काय करतो ह्युमन बिईंगला या ठिकाणी, याच्यातून आपल्याला एनर्जी मिळू शकते. जनरली हा पिष्टमय कंपाऊंड आहे त्यामुळे किंवा पिष्टमय पदार्थ आपण असं म्हणतो. जनरली अन्नधान्य सिरल्स म्हणजे काय अन्नधान्य असतील, रूट्स असतील किंवा ट्युबर्स असतील म्हणजे कंदमुळे असतील किंवा डिफरंट वेजिटेबल असतील, या सगळ्यामध्ये हाय कॉन्टेंटमध्ये काय होतोय स्टार्च आपल्याला ऑप्टेन होऊ शकतोय. इट इज पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज कन्सिस्ट ऑफ टू कंपोनंट. हा सुद्धा एमसीक्यू क्वेश्चन आहे. स्टार्च म्हणजे काय, तर पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. म्हणजे अल्फा ग्लुकोजचं पुढचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण आहे, स्टार्च आहे. यात आणि तो जनरली दोन कंपोनंटपासून बनलेला असतो, एक ॲमिलोज आणि दुसरं ॲमिलोपेक्टिन. लेट सी ॲमिलोज. ॲमिलोज मीन्स इट इज वॉटर सोल्युबल कंपोनंट विच कन्स्टिट्युएंट अबाउट 15-20% ऑफ स्टार्च. हा काय वॉटर सोल्युबल कंपाउंड आहे ज्याच्यामध्ये 15-20% काय असतो स्टार्च असतोय. केमिकली ॲमिलोज इज लॉन्ग अनब्रांच्ड चेन विथ 200-1000 अल्फा डी ग्लुकोज युनिट्स हेल्ड बाय C1-C4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. म्हणजे हा जनरली काय आहे, तर 200-1000 इन बिटवीनच्या रेंजमध्ये काय होतात अल्फा डी ग्लुकोज एकमेकाला जॉईन होत जातात. कसे होतात, C1-C4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. आपण आता ऑलरेडी बघितलं होतं ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणजे काय, तर पहिल्या मोनोमरमधील जो C1 आहे त्या ठिकाणचा ऑक्सिजन दुसऱ्या मोनोमरच्या C4च्या कार्बनसोबत लिंकिंग तयार करतोय विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. त्या लिंकिंगला काय म्हणतात, ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि त्या लिंकेजच्या सहाय्याने ॲमिलोज काय होतोय नंबर ऑफ मोनोमर युनिट्स एकत्र जोडून काय करू शकतोय स्टार्चचे कंपाऊंड त्या ठिकाणी ऑप्टेन झालेलं आपल्याला बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, हा पहिला युनिट आहे किंवा पहिला मोनोमर आहे कशाचा, डी ग्लुकोजचा. हा दुसरा असेल, हा तिसरा असेल अँड सो ऑन. या ठिकाणी काय होतील मल्टिपल नंबरमध्ये काय होतील ग्लुकोजचे युनिट ॲड होत जातील. कसे ॲड होत आहेत, तर हा पहिला मोनोमर आहे, पहिल्या मोनोमरचा जो C1 कार्बन आहे त्या ठिकाणचा जो ऑक्सिजन आहे तो दुसऱ्या मोनोमरच्या C4 कार्बनसोबत काय होतोय
कंबाइन होतोय बाय इलिमिनेशन ऑफ वॉटर, वॉटर काय होतो बाहेर पडतोय आणि पहिला कार्बन आणि या ठिकाणचा चार नंबरचा कार्बन ऑक्सिजन साइन एकमेकाला जॉईन होतात म्हणजे दोन मोनोमर युनिट एकत्र येतील. सेम त्याप्रमाणे दुसरा तिसरा सोबत तिसरा चौथ्या सोबत एकमेकाला कंबाईन होत जातील आणि जो काय कंपाऊंड मिळतोय तो 200 to 1000 ग्लुकोज युनिट्स एकत्र काय होतील या लिंकेजने जॉईन होऊ शकतील आणि ते जनरली म्हणजे अॅमिलोजचे काय आपल्याला केमिकल स्ट्रक्चर आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट अॅमिलोपेक्टिन. व्हॉट इज अॅमिलोपेक्टिन? इट इज इनसोल्युबल इन वॉटर. अॅमिलोज काय होता? सोल्युबल होता. हा काय आहे? इनसोल्युबल आहे. इट कन्सिस्ट ऑफ 80 to 85% ऑफ स्टार्च. जवळपास 80 to 85% स्टार्च काय याच्यामध्ये प्रेझेंट आहे. इट इज ब्रांचड चेन पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोज. अॅमिलोज काय होता? अनब्रांचड होता. हा काय आहे? ब्रांचड आहे. कशाचा आहे? अल्फा डी ग्लुकोज पासून बनलेला आहे. इन विच चेन इज फॉर्मड बाय C1C4 ग्लायकोसाइडिक लिंकेज वेअर ब्रांचिंग ऑकर्स बाय C1C6 ग्लायकोसाइडिक लिंकेज. म्हणजे यामध्ये सुद्धा सेम तेच केमिकल रिएक्शन घडते. काय? पहिल्या मॉलिक्युलचा C1चा कार्बन दुसऱ्या मॉलिक्युलच्या C4 सोबत ऑक्सिजन साहाय्याने म्हणजे ग्लायकोसाइडिक लिंकेजने काय होतोय? जॉईन होतोय. पण याच्यामध्ये फक्त स्ट्रेट चेन न राहता या ठिकाणी ब्रँचिंग सुद्धा आपल्याला बघायला भेटते. आणि ती ब्रँचिंग होते कुठे? तर जो काय फर्स्ट कार्बन किंवा जो काय आपला मोनोमर युनिट आहे त्याचा C1 पोझिशनचा कार्बन दुसऱ्या ब्रांचिंगच्या मोनोमर सोबत काय करेल? C6 पोझिशनला काय करतोय? आपलं ग्लायकोसाइडिक लिंकेज त्या ठिकाणी दाखवतोय आणि त्याच्यानुसार नंबर ऑफ मोनोमर युनिट स्ट्रेट चेन एज वेल एज ब्रांच स्ट्रक्चरमध्ये काय होतील? एकमेकाला कंबाईन होत जातील आणि त्या ठिकाणी काय होतो आपल्याला 80 to 85% स्टार्च असणारा अॅमिलोपेक्टिन काय होतोय? ऑप्टेन होतो. म्हणजे या ठिकाणी बघायला मिळतोय पहिलं काय झालं? पहिला मोनोमरचा C1चा जो कार्बन आहे तो दुसऱ्या मोनोमरच्या C4 सोबत काय झाला? ऑक्सिजन साहाय्याने जॉईन झाला म्हणजे ग्लायकोसाइडिक लिंकेज त्या ठिकाणी बघायला मिळालं. ठीक आहे, त्यानंतर सेम त्या दुसऱ्या मोनोमरचा जो काय एक नंबरचा कार्बन होता त्या ठिकाणचा जो काय हे असेल ऑक्सिजन ग्रुप असेल तो काय करतोय? C1 पोझिशन आणि समोर येणाऱ्या मोनोमरच्या C6 पोझिशन या ठिकाणी ब्रांचिंग दाखवतोय. हे जे ब्रांचिंग आहे ते सुद्धा कशामुळे? ऑक्सिजनच्या प्रेझन्समुळे. म्हणून याला आपण जनरल मंथ काय म्हणतोय? C1C6 ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणतोय. या ठिकाणी किती होतं? C1C4 ग्लायकोसाइडिक लिंकेज होतं. आणि याप्रमाणे स्ट्रेट चेन एज वेल एज ब्रांच स्ट्रक्चरमध्ये काय होतात? अॅमिलोपेक्टिनचं मॉलिक्यूल तयार होतील. ठीक आहे, नेक्स्ट हेअर वी विल सी सेल्युलोज. वॉट आर सेल्युलोज? सेल्युलोज ऑकर्स एक्सक्लुसिवली इन प्लांट अँड इट इज द मोस्ट अबंडंट ऑर्गेनो सबस्टन्स इन प्लांट किंगडम. वाईल कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन ॲनिमल बॉडी ॲज अ ग्लायकोजन. ग्लायकोजन म्हणजे काय? जनरली साखरेसारखा दिसणारा एक खुरतातील पदार्थ जो आहे त्याला आपण जनरल काय म्हणतो? ग्लायकोजन. म्हणजे ॲनिमल बॉडीमध्ये काय असतात? ॲज अ ग्लायकोजन म्हणून काय होतात? सेल्युलोज राहतात. तर प्लांटमध्ये काय एक्सक्लुसिव्हली हे आपल्याला बघायला मिळतं सेल्युलोज. कशामध्ये? मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक सबस्टन्स इन प्लांट किंगडम. म्हणजे प्लांटमध्ये आढळणारा सगळ्यात मुबलक प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात आढळणारा ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे कोण आहे? सेल्युलोज आहे. जो मानवी शरीरामध्ये किंवा ॲनिमलच्या बॉडीमध्ये काय होतात? ॲज अ ग्लायकोजन म्हणून काय होतोय? स्टोर होते. ग्लायकोजन म्हणजे शुगर लाईक मटेरियल. ठीक आहे, सेल्युलोज इज अ स्ट्रेट चेन पॉलीसॅक्राइड कंपोज्ड ओनली ऑफ बीटा डी ग्लुकोज युनिट्स विच आर जॉईन्ड बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज बिटवीन C1 ऑफ वन मॉलिक्यूल युनिट अँड C4 ऑफ नेक्स्ट ग्लुकोज युनिट. म्हणजे या ठिकाणी काय होतंय? तर इट इज अ स्ट्रेट चेन पॉलीसॅक्राइड विच कंपोज ऑफ बीटा डी ग्लुकोज. म्हणजे डी ग्लुकोज युनिट एकमेकाला काय होतात? C1 C4 या लिंकिंगने एकमेकाला जॉईन होत जातील. म्हणजे या ठिकाणी बघू शकतो आपण हा काय? C1 पोझिशनचा ऑक्सिजन जो असेल तो C4 पोझिशनच्या कार्बन सोबत ऑक्सिजन साहाय्याने काय होतो? जॉईन होतोय. आणि या लिंकिंगमुळे हे दोन्ही मोनोमर एकत्र आले. सेम तेच आपल्या या ठिकाणी बघायला मिळतोय. काय? या ठिकाणचा जो काय C4चा कार्बन आहे तो या ठिकाणच्या C1च्या कार्बन सोबत काय होतो? ऑक्सिजन साहाय्याने जॉईन होतोय. म्हणजे C1 C4 या लिंकेजने काय होतात? एकमेकाला मोनोमर जोडले जातील आणि त्यातूनच अल्फा डी ग्लुकोज पासून काय होतोय? सेल्युलोज आपल्याला ऑप्टेन झालेला बघायला मिळू शकतोय. ठीक आहे, हेअर आर दी समरी ऑफ सॅक्राइड्स अँड पॉलीसॅक्राइड्स. म्हणजे डिफरंट टाईपचे सॅक्राइड्स कोणते, डायसॅक्राइड कोणते, पॉलीसॅक्राइड कोणते आहेत, त्यामध्ये कार्बोहायड्रेट त्याचा हायड्रोलिसिसचा प्रोडक्ट कोणता आहे, त्या ठिकाणी कोणतं लिंकेज घडतं आणि रिड्युसिंग प्रॉपर्टी कोणती आहे याचा एक समरी चार्ट काय केला आहे आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामध्ये शुक्रोज त्यालाच आपण डायसॅक्राइड म्हणतोय, हायड्रोलिसिस टाईप कोणता आहे, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रक्टोज असे दोन प्रोडक्ट काय होतात त्या ठिकाणी आपल्या ऑप्टेन होतात. कशाला? शुक्रोज हायड्रोलिसिस केल्यानंतर. लिंकेज या ठिकाणी कोणतं आहे? जर त्याचं डायसॅक्राइड तयार होत असेल तर C1 ग्लुकोज आणि C2 फ्रक्टोज या ठिकाणचं लिंकेज आपल्याला काय होते?
बघायला मिळते जे आर नॉन रिड्यूसिंग नेचर. याप्रमाणे आपलं बाकीचे कंपाऊंडचं समरी काय केले आपण या ठिकाणी मेन्शन केलं. जे ऑलरेडी आपण स्टडी केली तेच, त्यांचा हायड्रोलिसिस प्रोडक्ट कोणता आहे, त्यांचं लिंकेज कोणतं आहे किंवा त्यांचं रिड्यूसिंग प्रॉपर्टी कशी आहे, हे सर्व आपण या चार्टमध्ये काय केले मेन्शन केले, जे आपल्या एमसीक्यूसाठी थोडंसं काय असेल इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट वी विल सी प्रोटीन्स. व्हॉट आर प्रोटीन्स? प्रोटीन्स आर दी मोस्ट अबंडंट बायोमॉलिक्युल्स ऑफ लिव्हिंग सिस्टीम. प्रोटीन्स म्हणजे काय? सजीवातील सर्वात जास्त किंवा मुबलक प्रमाणात सापडणारा बायोमॉलिक्युलचा टाइप आहे किंवा मॅक्झिमम अमाऊंटमध्ये एखाद्या बॉडीमध्ये प्लांट असू द्या किंवा ॲनिमल असू द्या, त्यांच्या बॉडीमध्ये मॅक्झिमम अमाऊंटमध्ये काय होते प्रोटीन्स आपल्याला ऑप्टेन झालेले बघायला मिळतील. प्रोटीन्स म्हणजे जनरली आपण काय म्हणतो पोषक तत्वे किंवा ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे पदार्थ म्हणून आपण याला काय करतोय कन्सिडर करू शकतोय. इट दे आर चीप सोर्सेस, द चीप सोर्सेस ऑफ प्रोटीन्स आर मिल्क, चीज, पल्सेस, पीनट्स, फिश, मीट, इट्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी जो काही प्रोटीन्स आहेत त्याचे मेजर सोर्स आपण बघितले, म्हणजे प्रोटीन्स कुठून आपल्याला भेटू शकतील, तर कुठून? मिल्कमधून असतील, चीज म्हणजे काय दुधापासून बनलेले पदार्थ असतील, पल्सेस म्हणजे काय जनरली आपण कडधाणे किंवा डाळी म्हणतोय, डाळी असतील, पीनट म्हणजे काय शेंगदाणे, फिश, मीठ, या सर्वांपासून किंवा हे सर्व काय मेजर सोर्स आहेत प्रोटीनचा, जे आपल्या बॉडीसाठी मॅक्झिमम प्रोटीनचा अमाऊंट काय करू शकतील प्रोव्हाइड करू शकतील. दे ऑकर इन एव्हरी पार्ट ऑफ बॉडी अँड फॉर्म अ फंडामेंटल बेसिस ऑफ स्ट्रक्चरल अँड फंक्शन ऑफ लाईफ. प्रोटीन्स काय आहे? मानवी किंवा प्लांटच्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये ऑप्टेन असतील आणि त्यांच्यामुळेच काय होतात त्या पर्टिक्युलर भागाचं स्ट्रक्चर आणि फंक्शन काय होतं मेंटेन केलं जाते. ठीक आहे, दे आर ऑल्सो रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी. द वर्ड प्रोटीन इज डेराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड प्रोटियोज विच मीन्स प्रायमरी ऑर द प्राईम इम्पॉर्टन्स. म्हणजे हा काय आहेत ग्रोथ आणि मेंटेनन्ससाठी महत्त्वाचे आहेत, जे जनरली ग्रीक वर्ड कोणता प्रोटियोज पासून घेतलेला आहे. प्रोटियोज म्हणजे काय? प्रायमरी किंवा प्राईम इम्पॉर्टन्स म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचे असणारे किंवा मूळ महत्त्वाचे असणारे कंपोनंट म्हणून काय होतोय प्रोटियोज हा वर्ड यूज केला जातोय. आणि सिमिलर प्रोटीन सुद्धा गरजेचे आहेत म्हणून त्याला या वर्डपासून काय केलं प्रोटीन हे नाव देण्यात आलं. ठीक आहे, ऑल प्रोटीन्स आर पॉलिमर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. प्रोटीन्स म्हणजे शॉर्टमध्ये काय? अल्फा अमिनो ऍसिडचे काय पॉलिमर आहेत, म्हणजे डिफरंट नंबर ऑफ अमिनो ऍसिड्स काय होतील एकमेकाला कंबाईन होतील किंवा जॉईन होतील आणि त्यापासून काय होतोय जो पॉलिमर भेटेल तो म्हणजे कोण असतोय प्रोटीन असतोय. ओके, मग या ठिकाणी आपण आता नंतर काय करूया अमिनो ऍसिड म्हणजे काय ते बघूया. ठीक आहे, अमिनो ऍसिड, व्हॉट इज अमिनो ऍसिड? अमिनो ऍसिड कंटेन अमिनो दॅट इज NH2 अँड कार्बोक्झिल दॅट इज COOH फंक्शनल ग्रुप. म्हणजे अमिनो ऍसिड म्हणजे काय? तर असे पॉलिमर ज्यामध्ये अमिनो आणि कार्बोक्झिल दोन्ही फंक्शनल ग्रुप असतील प्रेझेंट असतील. इट इज कलरलेस, क्रिस्टलाइन, सॉलिड, वॉटर सोल्युबल, हाय मेल्टिंग सॉलिड. हे काय आहेत? कलरलेस आहेत, क्रिस्टलाइन नेचर आहेत, वॉटर सोल्युबल आहेत आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे जास्त किंवा हाय आहे. या ठिकाणी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता अल्फा अमिनो ऍसिड स्ट्रक्चर दिलेलं आहे ज्याच्यामध्ये NH2 म्हणजे कोणता अमिनो ग्रुप आहे, त्यानंतर COOH म्हणजे कोणता कार्बोक्झिल ग्रुप आहे आणि या पूर्ण कंपाऊंडला ज्यामध्ये अमिनो आणि कार्बोक्झिल ग्रुप आहे त्याला काय म्हणतात अमिनो ऍसिड असं कन्सिडर केलं जातं. डिपेंडिंग अपॉन द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ अमिनो ग्रुप विथ रिस्पेक्ट टू कार्बोक्झिल ग्रुप द अमिनो ऍसिड्स कॅन बी क्लासिफाईड ॲज अल्फा, बीटा, गॅमा अँड सो ऑन. ओनली अल्फा अमिनो ऍसिड्स आर ऑप्टेन्ड ऑन हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन्स. म्हणजे या ठिकाणी हा जो काय कार्बोक्झिल ग्रुप आहे किंवा अमिनो ग्रुप आहे यांची एकमेकासोबत पोझिशन कशी आहे त्याच्यानुसार अमिनो ऍसिडला अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा किंवा सो ऑन आणखी फर्दर क्लासमध्ये क्लासिफाय केलं जातं. त्यामधील ओनली अल्फा अमिनो ऍसिड ऑप्टेन्ड ऑन हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन, त्यामधील फक्त प्रोटीनचं हायड्रोलिसिस केलं तर अल्फा अमिनो ऍसिड काय होतं ऑप्टेन होते. म्हणूनच प्रोटीनला काय म्हटलं जातं पॉलिमर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. यामध्ये ग्लायसिन इज अ सो नेम्ड सिन्स इट इज स्वीट इन टेस्ट. अल्फा अमिनो ऍसिडमध्ये आपण ग्लायसिनचं सुद्धा काय करतोय त्या ठिकाणी एक्झाम्पल, म्हणजे हे जो काय ग्रुप दिला आहे त्याचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतोय जो कसा आहे स्वीट इन टेस्ट आहे तो ग्रीक वर्ड ग्लायकोज म्हणजे स्वीट या वर्डपासून काय केला आहे ऑप्टेन करण्यात आला आहे. आता अमिनो ऍसिडचा विचार जर आपण केला तर काय अमिनो ऍसिड्स आर बिहेव लाईक साल्ट रॅदर दॅन सिम्पल अमाइन्स ऑर कार्बोझायलिक ऍसिड. आता अमिनोमध्ये काय आहे अमिनो ग्रुप पण आहे आणि कार्बोझिल ग्रुप पण आहे, म्हणजे त्या ठिकाणी तो फक्त अमाइन किंवा फक्त कार्बोझायलिक ऍसिड असं बिहेव न करता काय करतोय ऍज अ साल्ट. साल्ट म्हणजे काय मिक्सचर ऑफ बोथ ऍसिड अँड बेस करतोय. का? तर दिस बिहेवियर इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ बोथ ऍसिडिक अँड बेसिक ग्रुप्स इन सेम मॉलिक्युल. हे कशामुळे घडतंय तर ऍसिडिक आणि बेसिक ग्रुप दोन्ही एकाच मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असल्यामुळे काय होतं आपल्याला
ही बघायला मिळते. म्हणजे बेसिक ऍसिडिक म्हणजे कोणता, कार्बोजोल ग्रुप यामध्येच आहे आणि दुसरा अमिनो ग्रुप तो सुद्धा काय आहे यामध्येच प्रेझेंट आहे. म्हणजे दोन्ही ऍसिड आणि बेस एकाच प्रेझेंट आहे म्हणून हे काय करतोय ऍज अ साल्ट म्हणून काम करतोय. इन एक्विस सोल्युशन कार्बोझॅलिक ग्रुप कॅन लॉस अ प्रोटॉन अँड अमिनो ग्रुप कॅन ऍक्सेप्ट अ प्रोटॉन गिव्हिंग राईज टू डायपोलर आयन नोन ऍज ज्युटर आयन. म्हणजे या ठिकाणी काय होतं, ऍक्विस सोल्युशनमध्ये जर आपण अमिनो ऍसिडला पुट केलं तर त्या ठिकाणी जो काय कार्बोक्झिल ग्रुप आहे तो काय करतो एच प्लस आयन देऊ शकतोय आणि जो अमिनो ग्रुप आहे तो त्या एच प्लस आयनला काय करतोय ऍक्सेप्ट करतोय आणि त्यामुळे कार्बोक्झिल ग्रुप पॉझिटिव्ह साईन शो करेल आणि जो काय अमोनो ग्रुप आहे तो काय करेल निगेटिव्ह साईन शो करेल आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी डायपोलर नेचर तयार होतं. त्याला आपण जनरली ज्युटर आयन असं काय करतोय कन्सिडर करतो. एमसीक्यू साठी हा महत्वाचा पॉईंट आहे ज्युटर आयनचा. म्हणजे डायपोलर नेचरलाच आपण काय म्हणतो ज्युटर आयन असं कन्सिडर करतो. दिस इज न्यूट्रल बट कंटेन्स बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज इन ज्युटर आयनिक फॉर्म. अमिनो ऍसिड शोज एम्फोरिक बिहेवियर ॲज द रिएक्ट बोथ विथ ऍसिड अँड बेस. म्हणजे या ठिकाणी ज्युटर आयन जरी न्यूट्रल असला म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रेझेंट असले तरी या फॉर्ममध्ये असताना अमिनो ऍसिड एम्फोरिक म्हणून काम करतो. एम्फोरिक म्हणजे काय तर इन बिटवीन्स नेचर असणार. म्हणजे जनरली तो ऍसिड म्हणून पण काम करू शकतो. म्हणजे ऍसिड रिएक्शन पण दाखवू शकतोय किंवा बेसिक कंपाऊंड सुद्धा सोबत रिएक्ट होऊ शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण दिलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ऍसिड. त्यामध्ये दोन क्लासमध्ये आपण क्लासिफिकेशन करणार आहे. पहिली क्लास काय आहे डिपेंडिंग अपॉन रिलेटिव्ह नंबर ऑफ अमिनो अँड कार्बोक्झिल ग्रुप. म्हणजे त्या ठिकाणी अमिनो ऍसिड तयार होताना अमिनो आणि कार्बोक्झिलचे ग्रुप कसे अरेंज झालेत किंवा किती आहे त्यांचं नंबरिंग त्यानुसार त्यांचं तीन क्लास पडणार. त्यात ऍसिड बेस न्यूट्रल आणि दुसऱ्या बाजूला ऑन द बेसिस ऑफ सिंथेसिस म्हणजे तो इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे का नॉन इसेन्शियल आहे या दोन क्लासमध्ये काय करणार त्याचं क्लासिफाय करणार. त्यामध्ये आता नंबर ऑफ अमिनो ऍसिड आणि कार्बोक्झिल ग्रुप वरती बेस्ड म्हटलं तर तीन क्लास. त्यामध्ये न्यूट्रल, न्यूट्रल म्हणजे काय नंबर ऑफ कार्बोक्झिल ग्रुप्स आर इक्वल टू नंबर ऑफ अमिनो ग्रुप्स. म्हणजे कार्बोक्झिल ग्रुप्स आणि अमिनो ग्रुपची संख्या जर त्या दिलेल्या अमिनो ऍसिडमध्ये सारखी असेल तर तो काय असेल न्यूट्रल टाईप असेल. फॉर एक्झाम्पल ग्लायसिन, ॲलेनाईन किंवा वॅलिन हे सगळे एक्झाम्पल आपण काय करतोय कन्सिडर करू शकतोय. दुसरा टाईप ॲसिडिक. ॲसिडिक कधी म्हणायचं नंबर ऑफ कार्बोक्झिल ग्रुप्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ अमिनो ग्रुप. म्हणजे या ठिकाणी बेसपेक्षा ॲसिड कंपोनंट जर जास्त असतील तर ते काय ॲसिडिक नेचर असेल. त्यामध्ये ॲस्पार्टिक ॲसिड असेल किंवा ॲस्पार्जिन असेल किंवा ग्लुटॅमिक ॲसिड असेल हे सगळे एक्झाम्पल आपण काय करतोय कन्सिडर करू शकतोय. किंवा लास्ट टाईप त्यामध्ये आपण बेसिक घेऊ शकतो. बेसिक काय सांगतोय नंबर ऑफ अमिनो ग्रुप्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ कार्बोक्झिल ग्रुप. म्हणजे ॲसिड ग्रुपपेक्षा बेसिक ग्रुप जर जास्त असेल तर तो बेसिक अमिनो ॲसिडच्या टाईपमध्ये येईल. त्यामध्ये लायसिन, अर्जिनिन किंवा हिस्टिडिन हे सगळे आपण काय करतोय एक्झाम्पल कन्सिडर करू शकतोय. आणि सिंथेसिसच्या बेसिसवरती म्हटले तर अमिनो ऍसिड दोन टाईप पडतात, एक इसेन्शियल अमिनो ऍसिड दुसरा नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. इसेन्शियल म्हणजे काय कॅनॉट बी सिंथेसाइज्ड इन बॉडी अँड मस्ट बी ऑब्टेन्ड थ्रू डाएट. म्हणजे असं सगळं अमिनो ऍसिड जे बॉडीमध्ये तयार होत नाही ते तुम्हाला डाएटमधून किंवा जेवणामधूनच काय करावं लागतील इनटेक करावं लागतील. ते सगळे इसेन्शियलमध्ये येतील. आणि नॉन इसेन्शियल म्हणजे काय कॅन बी सिंथिसाइज्ड इन बॉडी म्हणजे तुम्हाला डायरेक्टली घ्यायची गरज नाही आहे, बॉडीमध्ये नॅचरली ते काय होत आहेत तयार होत आहेत. इसेन्शियलमध्ये एक्झाम्पल आपण वॅलिन किंवा लायसिन किंवा आर्जिनिन इट्सेट्रा घेऊ शकतोय. तर नॉन इसेन्शियलमध्ये काय ग्लायसिन असेल, ॲलेनाईन असेल किंवा ॲस्पार्टिक ॲसिड असेल, ग्लुटॅमिक ॲसिड असेल हे सगळे एक्झाम्पल आपण नॉन इसेन्शियलमध्ये काय करतोय कन्सिडर करतोय. हे क्लासिफिकेशन सुद्धा आपल्याला एमसीक्यूसाठी काय आहे महत्त्वाचं आहे. इसेन्शियलचे टाईप कोणते, नॉन इसेन्शियलचे कोणते, न्यूट्रल कधी म्हणायचं, ॲसिडिक कधी म्हणायचं किंवा बेसिक अमिनो ॲसिडचं क्लासिफिकेशन कधी करायचं. ठीक आहे. नेक्स्ट हेअर विल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. या ठिकाणी आपण काय करणार आहे प्रोटीनचं स्ट्रक्चर बघणार आहे. वॉट आर प्रोटीन्स? प्रोटीन्स आर पॉलिमर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. ऑलरेडी आपण डेफिनेशन बघितली प्रोटीन्स म्हणजे काय अल्फा अमिनो ऍसिडचे काय आहेत पॉलिमर आहेत. म्हणजे डिफरंट अल्फा अमिनो ऍसिड्स एकत्र येतील किंवा नंबर ऑफ अमिनो ऍसिड एकत्र येतील आणि पॉलिमर काय होईल तयार होईल. आणि तो पॉलिमर म्हणजेच कोण असेल प्रोटीन असेल. दे आर कनेक्टेड टू इच अदर बाय पेप्टाइड बॉन्ड ऑर पेप्टाइड लिंकेज. ते काय होतात पेप्टाइड बॉन्डने किंवा पेप्टाइड लिंकेजने एकत्र येत आहेत. मग आता पेप्टाइड लिंकेज म्हणजे काय तर पेप्टाइड लिंकेज म्हणजे काय केमिकली पेप्टाइड लिंकेज इज अन अमाइड फॉर्म्ड बिटवीन COH म्हणजेच कार्बोक्झिल ग्रुप आणि NH2 म्हणजेच कोण अमिनो ग्रुप. अमिनो ग्रुप आणि कार्बोक्झिल ग्रुपमध्ये तयार होणारा जो काय अमाइड आहे त्या अमाइडलाच काय म्हणतात पेप्टाइड लिंकेज असं
कन्सिडर केलं जातं. त्या ठिकाणी एक्झाम्पल आपण घेऊ शकतोय, दोन मोनोमर आहेत, एक आहे ग्लायसिनचा एक आहे ॲलेनिनचा. ग्लायसिन आणि ॲलेनिन ज्यावेळेस एकमेकासोबत रिॲक्शनमध्ये जातील किंवा एकमेकासोबत रिॲक्ट होतील त्यावेळेस हा जो काय पहिला कार्बोक्झिल ग्रुप आहे तो कार्बोक्झिल ग्रुप आणि हा जो काय आपला ॲमिनो ग्रुप आहे तो ॲमिनो ग्रुप एकमेकासोबत काय होईल पेप्टाइड लिंकेजने जॉईन होतोय विथ इलिमिनेशन ऑफ एच टू ओ. म्हणजे याच्यातील हा जो काय कार्बोक्झिलमधील ओ एच आहे हा ओ एच आणि हा जो अमिनो ग्रुप आहे त्यातील एच हे काय होतील वॉटर स्वरूपात काय होतील इलिमिनेट होतील. आणि त्यानंतर हा जो काय सी ओ म्हणजे आपला जो कार्बोक्झिलमधील ग्रुप राहिला तो अमिनोमधील एन एच सोबत काय होईल लिंकिंग करेल. ते लिंकिंग म्हणजेच काय पेप्टाइड लिंकेज झालं. म्हणजे हा जो काय अमाइड ग्रुप सेंट्रल तयार झाला ते अमाइड फॉर्मेशन म्हणजेच काय आपलं त्या ठिकाणचं पेप्टाइड बॉन्डिंग आहे. आणि ते पेप्टाइड बॉन्डिंग काय करतो आपल्याला डिफरंट प्रोटीन्स मॉलिक्यूल काय होतो क्रिएट करण्यासाठी हेल्प करतोय. ठीक आहे, नेक्स्ट वी विल सी स्ट्रक्चर अँड शेप्स ऑफ प्रोटीन. आता प्रोटीनचे डिफरंट स्ट्रक्चर किंवा शेपमध्ये काय होतं क्लासिफिकेशन केलं जातं, त्यामध्ये प्रायमरी असतील, सेकंडरी, टर्शरी आणि क्वार्टरनरी असे, इच लेवल बिईंग मोर कॉम्प्लेक्स दॅन द प्रिव्हियस वन. म्हणजे प्रायमरी असेल तो थोडा सिम्पल टाईप आहे किंवा सिम्पल शेप आणि स्ट्रक्चर आहे प्रोटीनचं, सेकंडरी थोडंसं कॉम्प्लिकेटेड असेल, टर्शरी आणखी थोडं कॉम्प्लिकेटेड आणि क्वार्टरनरी मोस्ट कॉम्प्लिकेटेड किंवा एकदम फोल्डिंग सिस्टीममध्ये आहे असं आपण त्याला काय करतोय कन्सिडर करू शकतो. त्यामध्ये एक्झाम्पल पहिलं आपण घेतलं प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स मे हॅव वन ऑर मोर पॉलीपेप्टाइड चेन्स. इच पॉलीपेप्टाइड इन प्रोटीन हॅज अमिनो ऍसिड लिंक्ड विथ इच अदर इन स्पेसिफिक सिक्वेन्स अँड इट इज द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड दॅट इज सेड टू बी प्रायमरी इन स्ट्रक्चर. म्हणजे एका सरळ चेनमध्ये किंवा एका सरळ सिक्वेन्समध्ये जर अमिनो ऍसिड एकमेकाला लिंकिंग होत गेले असतील तर जनरली तो सिम्पल फॉर्म आपण प्रायमरी स्ट्रक्चर म्हणून काय करतोय कन्सिडर करतो. एनी चेंज इन दिस प्रायमरी स्ट्रक्चर दॅट इज द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड क्रिएट्स अ डिफरंट प्रोटीन. आणि हे जे काय सिम्पल स्ट्रक्चर आहे त्यामधील जे काय मोनोमर आपले एकत्र आले त्यांचा सिक्वेन्स जर बदला तर डिफरंट आपल्या प्रोटीन काय होतात ऑप्टेन झाल्याचं बघायला मिळतील. ठीक आहे, मग या ठिकाणी जे काही असेल दुसरा टाईप असेल कशाचा प्रोटीनचा कोणता सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स त्यामध्ये आपण काय सांगतोय सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स रेफर्स टू शेप इन विच इज लॉंग पॉलीपेप्टाइड चेन कॅन एक्झिस्ट. म्हणजे याच्यामध्ये काय असेल लॉंग पॉलीपेप्टाइड चेन काय असते एक्झिस्ट का असेल दे आर फाउंड इन एक्झिस्ट टू डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चर. यामध्ये जनरली दोन टाइपचे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतात सेकंडरीमध्ये, त्यामध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट असे दोन्ही स्ट्रक्चर आपण काय करतोय त्यामध्ये ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे प्रायमरीपेक्षा थोडीशी ही सिस्टीम काय असणार आहे थोडीशी जास्त कॉम्प्लिकेटेड असेल. या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चरमध्ये बघू शकता. आता प्रायमरी स्ट्रक्चर आपण बघितलं होतं सिम्पलर स्ट्रक्चरमध्ये गेला होता, सेकंडमध्ये काय थोडंसं डिफरंट टाईप स्ट्रक्चर म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मल्टिपल नंबरमध्ये जॉईनिंग झालेच काय होतं बघायला मिळतं. म्हणजे थोडंसं कॉम्प्लिकेशन वाढलेलं आहे. टर्शरी टर्शरीमध्ये काय तर जास्त प्रकारचे आपल्याला ओव्हरऑल फोल्डिंग बघायला मिळते. आणि त्याच्या पुढे आपण जर क्वार्टरनरीमध्ये गेलो तर या ठिकाणी काय सम ऑफ प्रोटीन्स आर कंपोज्ड ऑफ टू ऑर मोर पॉलीपेप्टाइड चेन्स रेफर टू ॲज सब युनिट्स. म्हणजे या ठिकाणी काय जे काय पॉलीपेप्टाइड चेन आहेत ते मल्टिपल चेन एकत्र येतील आणि त्यांच्यापासून काय होतील क्वार्टरनरी स्ट्रक्चर प्रोटीन्स तयार होतं. म्हणजे या ठिकाणी मल्टिपल फोल्डिंग झालेच आपले किंवा मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर झालेच आपल्या या ठिकाणी काय होते ऑब्झर्व करायला मिळते. जनरली आपण कम्पॅरेटिव्ह जर स्टडी बघितलं ते सगळ्यांचा तर कसं प्रायमरीचं बघितलं तर सिम्पलस सिम्पल स्ट्रक्चर या ठिकाणी बघायला मिळतो आपल्या लेफ्ट हँड साईडला. त्यानंतर सेकंड कोण आहे सेकंडरी स्ट्रक्चर ते काय थोडंसं फोल्डिंग त्यामध्ये आहे किंवा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. टर्शरीमध्ये डबल फ्लोटिंग किंवा डबल फोल्डिंग आपल्याला बघायला मिळतं आणि क्वार्टरनरीमध्ये काय तर मल्टिपल नंबर ऑफ फोल्डिंग आणि अनफोल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर काय क्वार्टरनरीमध्ये आहे आणि प्रायमरीमध्ये काय सिम्पल स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे एन्झाईम. वॉट आर एन्झाईम बायोकॅटलिस्ट वर्क अंडर माइल्ड कंडिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एन्झाईम म्हणजेच काय थोडक्यात आपल्या शरीरामध्ये तयार होणारे तोही आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होतो किंवा तयार होतोय जो आपल्या काय करतोय आपल्या रिअल लाईफच्या जे काही डेली ऍक्टिव्हिटी आहे त्यांना ॲक्सलरेट करायचं किंवा त्यांचा रेट अल्टर करायचं काम करतो. म्हणजे ॲज अ बायोकॅटलिस्ट म्हणून काय करतात एन्झाईम काम करतात. म्हणजे एमसीक्यूचा हा क्वेश्चन आहे एन्झाईम्स आर ॲक्ट ॲज व्हॉट दे ॲक्ट ॲज अ बायोकॅटलिस्ट. ते काय करतात बायोकॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. एन्झाईम्स आर बायोलॉजिकल मॉलिक्युल दॅट सिग्निफिकंटली स्पीड अप द रेट ऑफ केमिकल रिएक्शन
दैट टेक्स प्लेस विद इन सेल। एंजाइम का है तो सुधा बायोलॉजिकल मॉलिक्यूल है कि जनरली तो प्रोटीन्स जे का करता है अपने सेल मे घड़ना जे का रिएक्शन आते स्पीडअप कराए काम करता कि केमिकल रिएक्शन रेट चेंज कराए काम करता मैं का मटल जता बायोकैटलिस्ट मटल जे आर वाइटल फॉर लाइफ एंड सर्व वाइड रेंज ऑफ इम्पॉर्टंट फंक्शन इन दी बॉडी सच एज एडिंग इन डाइजेशन एंड मेटाबॉलिज्म। ते काय तर आपल्या शरीराचा किंवा आपल्या बॉडीचा एक महत्त्वाचा भाग आहे जे आपल्याला डायजेशन असेल किंवा मेटाबॉलिझम असेल याच्यामध्ये महत्त्वाचा रोल काय करतात प्ले करतात। ऑलमोस्ट ऑल द एन्झाइम्स आर ग्लोब्युलर इन नेचर किंवा ग्लोब्युलर प्रोटीनचा त्या ठिकाणी नेचरमध्ये आपल्याला काय होतात ते बघायला मिळतं। ग्लोब्युलर म्हणजे काय गोलाकार आपण म्हणू शकतो किंवा एकमेकासोबत गुंतागुंतीचं सर्क्युलर स्ट्रक्चर असल्यासारखं आपल्याला काय होतात एन्झाइमचं नेचर काय होतं बघायला मिळतं। ठीक आहे, एन्झाइम्स आर व्हेरी स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर रिएक्शन ऑर फॉर पर्टिक्युलर सबस्ट्रेट। एन्झाइम काय आहे ज्या सेलमध्ये क्रिएट झाला आहे त्या पर्टिक्युलर रिएक्शन पुरता असतो आपल्या स्पेसिफिक त्या ठिकाणी इशारा दाखवतो किंवा जो सबस्ट्रेटसाठी तो ॲक्टिव्ह होणार आहे त्या सबस्ट्रेटप्रमाणे काय होतो तो व्हेरी स्पेसिफिक नेचर त्या ठिकाणी काय करतो इंडिकेट करतो। दे आर जनरली नेम्ड आफ्टर कंपाऊंड ऑर क्लास ऑफ कंपाऊंड अपॉन विच दे वर्क। मग आता ती कोणत्या सेलमध्ये आहेत कोणत्या कंपाऊंडसोबत रिएक्शन अल्टर करणार आहेत कोणाचा रेट बदलत आहेत याच्यावरून किंवा त्या कंपाऊंडवरून यांचं काय केलं जातं नाव ठरवलं जातं। ठीक आहे, या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघूया हायड्रोलिसिस ऑफ माल्टोज बाय माल्टेज। म्हणजे आता माल्टोजची जी रिएक्शन घडते ती रिएक्शन जर आपल्याला काय करायचं असेल स्पीडअप करायचं असेल म्हणजे माल्टोजचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये करायचं असेल तर ही जी काय हायड्रोलिसिस होतं किंवा जी काही रिएक्शन घडते ती अल्ट्रेशन करण्यासाठी किंवा त्याचं स्पीडअप करण्यासाठी जो एन्झाइम आपण यूज करतो आहे तो म्हणजे कोण आपला बायोकॅटलिस्ट झाला आणि तो वापरतो कशासाठी माल्टोजचं कन्वर्जन करण्यासाठी म्हणून त्याचं नाव काय करण्यात आलं माल्टेज असं त्या ठिकाणी इंडिकेट करण्यात आलं म्हणजे त्या दिलेल्या कंपाऊंडवरून त्या एन्झाइमला काय केलं जातं नाव दिलं जातं। किंवा आणखी एक्झाम्पल आपण बघू शकतो ऑक्सिडो रिडक्टेज यामध्ये काय द एन्झाइम विच कॅटलाइज द ऑक्सिडेशन ऑफ वन सबस्ट्रेट विथ सायमल्टेनियस रिडक्शन ऑफ अनदर सबस्टन्स आर नेम्ड एज ऑक्सिडो रिडक्टर्स। म्हणजे या ठिकाणी जो कॉम्पोनंट आहे तो काय काय ऑक्सिडेशन एक कंपाऊंडचं करेल आणि रिडक्शन दुसऱ्याचं करेल आणि त्याचं फंक्शनवरून किंवा त्याच्या कंपाऊंडच्या नेचरवरून त्याला नाव देण्यात आलं काय ऑक्सिडो रिडक्टेज। आता या ठिकाणी नोट करण्यासाठी पॉईंट काय आहे तर द एंडिंग नेम ऑफ एन्झाइम इज एएसी। एएसी ने काय केलं जातं त्या एन्झाइमचं नाव काय केलं जातं एंड केलं जातं। ठीक आहे, नेक्स्ट हियर वी विल सी व्हिटॅमिन्स। व्हिटॅमिन्स आर नथिंग बट व्हिटॅमिन्स आर मेजर ऑर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच कॅनॉट बी प्रोड्यूस्ड बाय बॉडी अँड मस्ट बी सप्लाइड इन स्मॉल अमाऊंट्स इन डाएट टू कॅरी आउट इसेन्शियल मेटाबॉलिक रिएक्शन विच आर रिक्वायर्ड फॉर नॉर्मल ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी। म्हणजे व्हिटॅमिन्स काय तर ते सुद्धा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे कॉम्प्लेक्स असतील जे आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होत नाहीत ते तुम्हाला वरून डाएटमधून स्मॉल अमाऊंटमध्ये काय करावं लागतील इनटेक करावं लागतील जे आपल्या बॉडीच्या रेग्युलर ग्रोथसाठी किंवा मेंटेनन्ससाठी काय आहेत गरजेचे आहेत। ठीक आहे, मग यामध्ये आपण याचं क्लासिफिकेशन करताना कसं करतोय तर वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स। वॉटर सोल्युबल म्हणजे काय डोज विच आर सोल्युबल इन वॉटर अँड मस्ट बी सप्लाइड रेग्युलरली इन डाएट ॲज दे आर रेग्युलरली एक्सक्रेटेड इन विरीन एक्सेप्ट व्हिटॅमिन B12। म्हणजे वॉटर सोल्युबल म्हणजे काय जे पाण्यामध्ये सहज विरघळले जातात ते आपल्याला काय करावं लागतील डेली बेसिसवरती त्यांचं इंटेक करावं लागेल। का तर जेवढं काय त्यांचं त्या ठिकाणी फंक्शनिंग आहे मेटाबॉलिझममध्ये किंवा डायजेशनमध्ये तेवढं फंक्शन रन झाल्यानंतर रेग्युलर काय एक्सक्रिट होतात म्हणजे विरींच्या स्वरूपात काय होत आहेत बाहेर टाकले जात आहेत म्हणजे रेग्युलर बेसिसवरती त्यांचे आपल्याला काय इंटेक करणं गरजेचं आहे। फक्त या ठिकाणी B12 आपण काय करतो ॲज अ एक्सेप्शन म्हणून कन्सिडर करतोय। आणि त्याच्या उलट बाजूला फॅट सोल्युबल म्हणजे कोण दो सोल्युबल इन फॅट्स अँड ऑइल्स। असे सगळे व्हिटॅमिन जे फॅट अँड ऑइल मध्ये काय आहेत सोल्युबल आहेत विच आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड ॲडिपोज टिश्यू जे काय लिव्हर मध्ये काय केले जातात स्टोअर केले जातात। आता वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचं एक्झाम्पल आपण B1 B2 B6 B12 अँड C हे सगळे कन्सिडर करू शकतो। तर फॅट सोल्युबलमध्ये व्हिटॅमिन ए डी ई आणि व्हिटॅमिन के हे एक्झाम्पल काय करतो आपण कन्सिडर करू शकतोय। यानंतर आपण काय पर्टिक्युलर व्हिटॅमिन आहे त्यांचे पर्टिक्युलर फंक्शन त्यांची डिफिशियन्सी एका समरी चार्टमध्ये आपण काय करतोय या ठिकाणी स्टडी करूया। यामध्ये पहिला कॉलम आहे नेम ऑफ व्हिटॅमिन, दुसरा इम्पॉर्टंट सोर्स आणि तिसरा डिफिशियन्सी डिसीज म्हणजे पर्टिक्युलर व्हिटॅमिन कोणता आहे तो कुठून आपल्याला भेटू शकतोय नाही भेटला तर त्याच्या डिफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होऊ शकतोय हे सर्व आपण काय केलं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। ठीक आहे, त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन एचं इम्पॉर्टंट सोर्स कोण आहेत फिश लिव्हर ऑइल मिल्क बटर एग ऑक ग्रीन अँड येलो व्हेजिटेबल। म्हणजे फिश असेल फिश लिव्हर ऑइल असेल दूध असेल किंवा बटर असेल किंवा जे काही हिरवे पालेभाजी आहेत
त्यापासून आपलं काय होतं विटॅमिन वी ए मॅक्झिमम काय होतं ऑप्टेन होऊ शकतो. जर नाही भेटला विटॅमिन ए तर त्या डिफिशियन्सीमुळे काय होतोय नाईट ब्लाइंडनेस येऊ शकते किंवा झेरोथॅल्मिया म्हणजेच काय जनरली हार्डनिंग ऑफ कॉर्निया ऑफ आय म्हणजे थोडक्यात आय रिलेटेड काय होतं आपल्याला डिफिशियन्सी त्या ठिकाणी ऑकर झाल्याचं बघायला मिळते कधी विटॅमिन ए कमी असेल तर. मग ते भरून काढण्यासाठी काय हे इम्पॉर्टंट सोर्सपैकी जे काय मटेरियल किंवा जे डाएट आहे तो आपल्याला काय करावं लागेल इंटेक करावं लागेल किंवा विटॅमिन बी वन हे जनरली ईस्ट मिल्क ग्रीन व्हेजिटेबल सिरियल्स फ्रुट्स एग यॉक यापासून काय होतात जनरली ऑप्टेन होत आहेत. आणि जर हा डिफिशियंट असेल तर काय होतो बेरीबेरी हा डिसीज काय होतो ऑकर होतो. बेरीबेरी म्हणजे काय लॉस ऑफ ॲपेटाईट किंवा रिटार्डेड ग्रोथ म्हणजे थोडक्यात आपलं रेग्युलर ग्रोथ किंवा जे काय बॉडीची मेंटेनन्स आहे ती होत नाही आहे आणि आपल्याला जे काय भूक न लागणे यासारखे आजार काय होतात त्या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळतं कधी विटॅमिन बी वन जर आपल्याला कमतरता असेल तर. ठीक आहे विटॅमिन बी टू विटॅमिन बी टू कुठे तो सुद्धा एग असेल लिव्हर असेल मिल्क ग्रीन लिपी व्हेजिटेबल यापासून काय होतो विटॅमिन बी टू मिळू शकतोय. आणि तो जर डिफिशियंट असेल तर काय आपल्याला ऑब्झर्व होतं डिफरंट डिसीज सच एज क्रॅक्ड लिप्स सोर टंग डायजेस्टिव्ह डिसऑर्डर बर्निंग सेन्सेशन ऑफ स्किन अशा प्रकारचे आपल्याला डिसीज काय होतात त्या ठिकाणी ऑकर झाल्याचं बघायला मिळतं. म्हणजे ते काय जनरली विटॅमिन बी टूचे डिफिशियन्सी डिसीज आहेत. त्यानंतर विटॅमिन बी सिक्स यामध्ये मिल्क एग यॉक सिरियल ईस्ट लेगिन्स हे सगळे आपल्याला काय होतात सोर्स आहेत आणि याचं डिफिशियन्सी म्हणून काय नर्वस डिस्टर्बन्स आणि कॉन्व्होल्युशन त्या ठिकाणी काय होतं ऑकर झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व हे जनरली मीठ फिश किडनी यंग्स यापासून काय होतं ऑप्टेन होतं जो ज्याचं कमतरता असेल तर काय पेरनिसियस ॲनिमिया म्हणजे काय थोडक्यात आपण ब्लड सेल्सचे कमतर किंवा आर बी सी लाल पेशी जे आहेत तर कमतरता आली किंवा कमी झाली आपण असं जनरली ऐकतो ते कशामुळे होतं तर विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे. मग ते भरून काय असेल तर काय आपल्याला मीठ फिश एग्ज यासारखे काय करावं लागेल फूड डाईट फॉलो करावं लागेल. विटॅमिन सीसाठी सिट्रस फ्रूट असतील आमला ग्रीन लिपी व्हेजिटेबल असतील हे काय आहेत सोर्स आहेत. जर त्यांची कमतरता असेल तर काय होते स्कर्वी म्हणजे ब्लीडिंग गम्स यासारखे डिसीज काय होतात ऑकर होत आहेत. विटॅमिन डी मध्ये आपण बघतोय एक्सपोजर टू सनलाइट फिश आणि एग म्हणजे सूर्यप्रकाशापासून फिशपासून किंवा अंड्यांपासून काय होतं विटॅमिन डी आपल्याला भेटू शकतोय. ज्याची कमतरता असेल तर रिकेट्स काय होतो त्या ठिकाणी डिसीज ऑकर होतोय म्हणजे थोडक्यात बोन किंवा जे काही जॉईंट असतील ते जॉईंटच्या रिलेटेड डिसीज आपण जनरली असं याला कन्सिडर करू शकतोय. त्यानंतर विटॅमिन ई विटॅमिन ई म्हणजे काय मिल्क घी व्हेजिटेबल ऑइल लाईक व्हीट जर्म ऑइल सनफ्लॉवर ऑइल कॉटन सीड ऑइल यांच्यापासून काय होतं विटॅमिन ई भेटू शकतोय. त्यानंतर जर विटॅमिन ईची कमतरता असेल तर काय इन्क्रीज फ्रॅजिलिटी ऑफ आरबीसी अँड मस्क्युलर विकनेस त्या ठिकाणी विकनेस किंवा काय म्हणू शकता अशक्तपणा आल्याचं आपल्याला जनरली ऑब्झर्व होतं कशामुळे विटॅमिन ईची कमतरता असेल तर. विटॅमिन एच मिल्क ईस्ट लिव्हर किडनी यापासून विटॅमिन एच मिळू शकतोय. विटॅमिन एची कमतरता असेल तर काय लॉस ऑफ हेअर डर्मॅटिटीज यांसारखे डिसीज काय होतात आपल्या ऑकर होत आहेत. त्यानंतर विटॅमिन के ग्रीन लिपी व्हेजिटेबल फिश मीठ सिरियल्स म्हणजे काय कडधान्य किंवा अन्नधान्य आपण म्हणतोय यांच्यापासून काय होतो विटॅमिन के मिळू शकतोय. तो जर कमतरता असेल तर इन्क्रीज ब्लड क्लॉटिंग टाइम म्हणजे जो काय ब्लड आपल्या शरीरातून आउट होत असेल किंवा बाहेर पडत असेल तर त्याचं क्लॉटिंग होण्याची जी क्षमता आहे नॅचरल ती काय होती थोडीशी डिक्रीज झालेली बघायला मिळते म्हणजे लवकर क्लॉटिंग होत नाहीये त्याला आपण जनरली काय म्हणतोय विटॅमिन के ची कमतरता असं कन्सिडर करू शकतोय. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय दॅट इज न्यूक्लिक ऍसिड किंवा त्याचं स्ट्रक्चर. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय न्यूक्लिक ऍसिड आर द पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग सेल अँड प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्समिशन ऑफ द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स अँड बायोसिंथेसिस ऑफ प्रोटीन. म्हणजे जनरली हा सुद्धा काय न्यूक्लियोटाइडचा पॉलिमर आहे असं कन्सिडर करतो जो आपल्याला हेरिडिटरी ट्रान्समिशन असेल किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे काही नेचर आपल्या बायोसिंथेसिसमधून प्रोटीनकडून मिळतोय ते डेव्हलप करण्याचं काम कोणाचा न्यूक्लिक ऍसिड त्या ठिकाणी आपल्याला काय करतोय हेल्प करतोय. ठीक आहे यामध्ये जनरली दोन कन्सेप्ट येतात एक येतो न्यूक्लियस साईड आणि दुसरा न्यूक्लिओ टाईड. न्यूक्लिओ साईड म्हणजे काय अ युनिट फॉर्मड बाय अटॅचमेंट ऑफ बेस टू फर्स्ट पोझिशन ऑफ शुगर इज नॉन एज न्यूक्लिओ साईड. म्हणजे पहिल्या पोझिशनला जर अटॅचमेंट असेल तर तो न्यूक्लिओ साईड असतोय आणि फिफ्थ पोझिशनला जर शुगरचे अटॅचमेंट असेल तर तो जनरली फॉस्फरिक ऍसिड सारखे ग्रुप जर असतील तर तो जनरली आपण काय म्हणतो न्यूक्लिओ टाईड असं कन्सिडर करतो. न्यूक्लिओ साईडचा आणि न्यूक्लिओ टाईड या ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल काय केलेत मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे आता न्यूक्लिक ऍसिड किंवा न्यूक्लिओ टाईड आपण न्यूक्लिक ऍसिड जो आपण म्हणतो त्याचे जनरली दोन मेजर क्लास असतात एक असतो डीएनए दुसरा असतो आरएनए. डीएनए म्हणजे काय डी ऑक्सिराइबो न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए म्हणजे काय रायबो न्यूक्लिक
ऍसिड आरएनएचे फर्दर आणखी तीन टाईपमध्ये क्लासिफिकेशन होतं. मेसेंजर आरएनए त्याला आपण एमआरएनए म्हणतोय, रायबोझोमल आरएनए त्याला आरआरएनए म्हटलं, आणि ट्रान्सफर आरएनए म्हणजे टीआरएनए असं कन्सिडर करतोय. मेजर क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी बघूया. डीएनए आरएनएमध्ये मेजर क्लासिफिकेशन कसं केलं जातं किंवा डिफरन्स कसं त्याचा मेन्शन केला जाऊ शकतो. काय डीएनए? डीएनए म्हणजे इट इज डबल स्टँडर्ड न्यूक्लिक ऍसिड. हा कसा आहे? डबल स्टँडर्ड न्यूक्लिक ऍसिड आहे. तर आरएनए कसा आहे? इट इज सिंगल स्टँडर्ड न्यूक्लिक ऍसिड. डीएनए इट कंटेन्स डीऑक्सीराइबोज शुगर. तर आरएनए काय? इट कंटेन्स राइबोज शुगर. त्यानंतर डीएनए इट कंटेन्स थायमिन ॲज अ नायट्रोजनस बेस. आणि आरएनएमध्ये काय? इट कंटेन्स युरेसिन इन्स्टेड ऑफ थायमिन. म्हणजे डीएनएमध्ये थायमिन असतोय, तर आरएनएमध्ये काय आहे? युरेसिल त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. डीएनए इट इज जेनेटिक अँड हेरिडिटरी मटेरियल ऑफ द सेल. तर आरएनए इट इन्वॉल्व्ड इन सिंथेसिस ऑफ प्रोटीन. डीएनएमध्ये काय सांगू शकतो? इट इज प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ द सेल. त्यानंतर आरएनए काय? इट इज प्रेझेंट इन बोथ सेल न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. म्हणजे डीएनए फक्त न्यूक्लियसमध्ये असतोय, तर आरएनए काय? न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम दोघांमध्ये काय असतोय? प्रेझेंट असतोय. या ठिकाणी आपण डीएनए आणि आरएनएचे डबल स्टँडर्ड सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर बघू शकतो. हे जनरली आपण काय म्हणतोय त्याला? डीएनएचं डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आणि हा आरएनएचं काय सिंगल स्टँड स्ट्रक्चर आहे असं कन्सिडर करू शकतो. ही काही सम बेसिक इन्फॉर्मेशन झाली आपल्या बायोमॉलिक्युलर चॅप्टरच्या रिगार्डिंग. त्यानंतर याच्यावरती बेसला आपण काही सॅम्पल एमसीक्यू बघूयात. त्यामध्ये पहिला एमसीक्यू काय आहे? नेम द सिम्पलेस्ट अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड जो मोस्ट कॉमनली ऑब्झर्व केला जातो तो कोणता आहे असं विचारला आहे. तर जनरली तो कोण आहे? ग्लायसिन आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मोनोसॅक्राइड. खालीपैकी कोण मोनोसॅक्राइड नाही असं म्हटलेलं आहे. तर मोनोसॅक्राइड म्हणजे काय? ज्याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही किंवा फर्दर मोनोसॅक्राइड त्याच्यातून मिळू शकत नाहीत ते जनरली कोण आहेत? आता फ्रक्टोजमधून फर्दर त्याचं हायड्रोलिसिस केलं जाऊ शकतं, ग्लुकोजचं केलं जाऊ शकतं, रायबोजचं केलं जाऊ शकतं, पण शुक्रोजचं केलं जाऊ शकणार नाही आहे. म्हणजे हा काय फायनल युनिट आहे कशाचा? सॅक्राइडचा. म्हणून याला आपण मोनोसॅक्राइड असं कन्सिडर करतो, मोनोसॅक्राइड नाही असं कन्सिडर करतो. तर या ठिकाणी आन्सर काय असेल तुमचं? ए करेक्ट असेल. म्हणजे याचा आपण हायड्रोलिसिस केलं तर मल्टिपलमध्ये काय होतं आपल्याला? मोनोमर मिळू शकतं. तर फ्रक्टोज ग्लुकोज आणि रायबोजमध्ये तसं आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे तेच फायनल युनिट असतील त्या ठिकाणी मोनोसॅक्राइडचे. ठीक आहे. नेक्स्ट, लॅक्टोज ऑन हायड्रोलिसिस गिव्ज. लॅक्टोज हायड्रोलिसिसवरती काय देतो असं म्हटलेलं आहे. तर ऑप्शन तुम्हाला दिले ग्लुकोज अँड फ्रक्टोज, ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज, ग्लुकोज ओनली, फ्रक्टोज ओनली. तर जनरली काय या ठिकाणी आन्सर आपला असेल? ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. कशामुळे? बिकॉज लॅक्टोज इज कंपोज ऑफ बी डी गॅलॅक्टोज अँड बीटा डी ग्लुकोज. म्हणजे लॅक्टोज कशापासून बनतोय? तर गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजपासून बनतोय. म्हणजे त्याचं हायड्रोलिसिस केलं तर सुद्धा आपल्याला काय मिळणार आहेत? तेच कंपाऊंड मिळतील. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय असेल? बी करेक्ट आहे. त्यानंतर इन्वर्ट शुगर. इन्वर्ट शुगर म्हणजे काय असं विचारलं किंवा त्या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं होतं इन्वर्ट शुगर हा महत्त्वाचा एमसीक्यू आहे. इन्वर्ट म्हणजे काय? तर त्याचं रेग्युलर नेचरपेक्षा त्याच्या अल्टर किंवा डायव्हर्टेड नेचरमध्ये कन्वर्जन जे होतं शुक्रोजचं ते जनरली आपण इन्वर्ट शुगर म्हणून कन्सिडर करतोय. म्हणजेच काय? शुक्रोज इज नॅचरली डेक्स्ट्रोरोटरी बट आफ्टर हायड्रोलिसिस गिव्ज डेक्स्ट्रोरोटरी ग्लुकोज आणि लिओरोटरी फ्रक्टोज. म्हणजे याच्यात दोघांचं इक्वल मिक्सचर मिळतं. कशाचं? ग्लुकोज आणि फ्रक्टोजचं. म्हणजे ऑप्शन नंबर डी इक्विमोलर मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रक्टोज हे काय असेल? आपलं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. ॲमेलोज इज कन्स्टिट्युएंट ऑफ. ॲमेलोज कसं कन्सिडर आहे म्हटलं आहे. तर स्टार्च हा काय? जनरली अल्फा ग्लुकोजचा पॉलिमर आहे जो जनरली दोन भागापासून बनलेला असतो. एक असतो ॲमेलोज आणि दुसरा ॲमेलोपेक्टिन. म्हणजे या दिलेल्या ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर कोणता असेल आपलं? तर स्टार्चचा ॲमेलोज काय आहे? कन्स्टिट्युएंट आहे. ठीक आहे. सेकंडरी स्ट्रक्चर आर. सेकंडरी स्ट्रक्चर कसे असतात असं विचारलं आहे. तर इट इज इन टू कॉम्पोनंट डिवायडेड. दॅट इज दे एक्झिस्ट इन टू डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रक्चर अल्फा हेलिक्स अँड बीटा प्लेटेड शीट. हे आपण आता ऑलरेडी बघितलं होतं. काय? सेकंडरी स्ट्रक्चर दोन कॉम्पोनंटमध्ये काय होतात? स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये दिसतात. त्यातील अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड स्ट्रक्चर असतोय. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपला काय असेल? करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट, एन्झाईम्स आर. एन्झाईम्स काय आहेत असं म्हटलं? एन्झाईम्स आर जनरली कॅटलिस्ट. आणि तेच कॅटलिस्ट कशापासून बनलेले असतात? मेजरली प्रोटीन्सपासून बनलेले असतात. म्हणजेच एन्झाईम्स आर बायोलॉजिकल मॉलिक्यूल टिपिकली प्रोटीन्स दॅट सिग्निफिकंटली स्पीड अप द रेट ऑफ रिएक्शन दॅट टेक्स प्लेस विद इन सेल. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपला काय करेक्ट असेल? म्हणजेच कोण? प्रोटीन्स. नेक्स्ट, न्यूक्लिक ऍसिड्स आर. न्यूक्लिक ऍसिड काय आहेत असं म्हटलंय? न्यूक्लिक ऍसिड्स आर नथिंग बट पॉलिन्यूक्लियोटाइड. म्हणजे ऑप्शन नंबर ई आपला काय असेल?
करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हिटॅमिन बी वन डिफिशियन्सी कॉजेस. व्हिटॅमिन बी वन जर कमतरता असेल तर काय होतं असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिफरंट ऑप्शन दिलेत, बेरी बेरी, नाईट ब्लाइंडनेस, कर्विन अँड ऑफ दिस. आता याच्यातील व्हिटॅमिन बी वन मुळे काय होतोय, बेरी बेरी होतोय. नाईट ब्लाइंडनेस कशामुळे येतं तर व्हिटॅमिन सी मुळे येतं. स्कर्वी मुळे काय होतोय, व्हिटॅमिन सी करू स्कर्वी. नाईट ब्लाइंडनेस कशामुळे, व्हिटॅमिन ए मुळे. म्हणजे व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे काय होतंय, बेरी बेरी. म्हणजे ऑप्शन नंबर एक आपला काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट, द वन विच इज नॉट प्रेझेंट इन डीएनए. डीएनए मध्ये काय प्रेझेंट नाही असं म्हटलेलं आहे. तर आता आत्ताच आपण यापूर्वी डिफरन्स मध्ये पाहिलं होतं काय, डीएनए कन्सिस्ट ऑफ थायमिन आणि आरएनए कन्सिस्ट ऑफ युरॅसिल. मग आपल्याला तोच या ठिकाणी क्वेश्चन आहे काय, तर जो काय डीएनए आहे त्यामध्ये काय प्रेझेंट नाही असं म्हटलंय. तर युरॅसिल काय असतो, आरएनए मध्ये असतोय. म्हणजे तो डीएनए मध्ये प्रेझेंट नाही आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपला काय असेल या ठिकाणी, करेक्ट असेल. हे काही सॅम्पल एमसीक्यू आपण बायोमॉलिक्युलचे काय बघितलेत. आणखी या ठिकाणी तुम्ही डीएनए स्ट्रक्चर असेल, त्याचे मॉलिक्युल्स असतील, त्यानंतर व्हिटॅमिन, त्यांचे सोर्स, त्यांचे डिफिशियन्सी जे काय होते, डिफिशियन्सीपासून तयार होणारे डिसीज असतील, त्यानंतर जे काय कार्बोहायड्रेट असतील त्यामध्ये मोनोसॅक्राइड, ऑलिगोसॅक्राइड, पॉलिसॅक्राइड यांचे डेफिनेशन, त्यानंतर त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन, त्यांचे एक्झाम्पल्स, हे सर्व आपल्याला या ठिकाणी एमसीक्यूसाठी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.